आणि आपल्या शिक्षणाचा आजचा विषय आहे मसाला वर्गीय पिकांचे उत्पादन आणि त्या अंतर्गतच आपण आज पहिलं आपलं हळद पीक याबद्दल मार्गदर्शन घेणार आहोत. हळद पिकांचे व्यवस्थापन याकरिता आपल्याला डॉक्टर जितेंद्र कदम सर सहाय्यक प्राध्यापक पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी रोहा डिस्ट्रिक्ट रायगड येथील व्याख्याते म्हणून लाभलेले आहे. तर आपल्याला आज हळद पिकावर संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे. मॅडम दिसतंय स्क्रीन? हो सर दिसतंय. कदम सर आपलं रामेती अंतर्गत स्वागत आहे सर. आणि मी आपणास विनंती करते सर की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. रामेती अमरावती आयोजित मसाला वर्गीय पिकांचे तंत्रज्ञान याविषयीचे जे प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणासाठी मला जो विषय दिलेला आहे तो हळद लागवड ते प्रक्रिया तंत्रज्ञान. त्याच्यामध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस आपण फील्डवरती जातो किंवा प्रत्यक्षात शेतावरती शेतकऱ्यांशी चर्चा करत असतो किंवा त्यांच्या काही ज्या वेगवेगळ्या अडचणी येतात त्यावेळेस प्रामुख्यानं त्या पिकाच्या बाबतीत जर आपल्याला योग्य माहिती नसेल किंवा संपूर्ण शास्त्रीय दृष्टिकोनातून जर त्याची माहिती आपल्याला नसेल तर त्यांना मार्गदर्शन करण्यामध्ये आपल्याला खूप अडचणी येतात. कारण आपण तर BSc ॲग्री झालेला असतो किंवा MSc ॲग्री झालेला असतो परंतु स्पेसिफिक पिकामध्ये स्पेसिफिक प्रॅक्टिकली अडचणी आणि थेरॉटिकल अडचणी याच्यामध्ये खूप फरक असतो. कारण प्रत्येक वेळी आपण पाहतो की ज्यावेळेस शेतावरती आपण जातो शेतामधल्या ज्या अडचणी आहेत त्या शेतामधल्या अडचणी वेगवेगळ्या असतात परंतु आपल्याला जे थेरॉटिकल ज्ञान जे प्राप्त असतं किंवा पुस्तकातलं जे ज्ञान प्राप्त असतं त्याच्यामध्ये संपूर्णतः वेगळं असतं. आणि ज्यावेळेस आपण ते थेरॉटिकल ज्ञान प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायला जातो त्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात आणि मग त्यामध्ये आपल्याला काही शेतकऱ्यांचे सल्लेसुद्धा ऐकावे लागतात. तर तसं न होता आपण जर त्या पिकाची जर संपूर्ण शास्त्रीय माहिती घेतली आणि ते तंत्रज्ञान जसंच्या तसं जर आपण शेतावरती राबवण्याचा प्रयत्न जर केला तर नक्कीच शेतकऱ्यांची जी काही उत्पादकता आहे ती उत्पादकता वाढवायला आपल्याला मदत होईल. दुसरं त्याच्या जे काही प्रॅक्टिकल्स अडचणी येणार आहेत त्याला योग्य सोल्युशन दिलं तर नक्कीच आपल्याला आपली जी इमेज आहे ती आपली इमेज प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या मध्ये चांगली उंच होते. तर हळदीच्या बाबतीत आपण आज सविस्तर अशी माहिती घेऊया. जवळपास 2 तास आपल्याकडे आहेत. तर आपण जे पाहत होतो ते जागतिक बाजारपेठेमध्ये किंवा जगामध्ये जर हळदीचा हिस्सा जर आपण पाहिलं तर जवळपास 70% जास्त क्षेत्र आणि उत्पादन जे आहे हे भारताचं आहे. त्यामुळे जगामध्ये फारसे असे स्पर्धात्मक देश या हळदीच्या बाबतीत आपल्याला दिसत नाही आहेत. इतर पिकांच्या बाबतीत मात्र तसं नाही आहे की इतर पिकांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर जगामध्ये स्पर्धा खूप आहे आणि त्या स्पर्धेला टिकून राहणं हे त्या त्या पिकामधलं एक आपल्याला जे काही लिमिटेशन्स म्हणू किंवा जे काही एक आपल्याला चॅलेंज आहे. परंतु हळदीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 70% जास्त क्षेत्र आणि 70% जास्त उत्पादन भारतामध्ये असल्यामुळं जगामध्ये जे काही आपण पिकू किंवा जे काही उत्तम दर्जा असेल तो आपला असणार आहे आणि त्यामुळे चांगल्या प्रतीचे आणि जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण हळद आपण कशी पिकवता येईल हे पाहणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जर भारतामध्ये जर आपण विचार केला तर भारतामध्ये साधारणतः काश्मीरचा काही भाग सोडला तर अगदी जम्मूपासून ते इकडे कन्याकुमारीपर्यंत आणि इकडून गुजरातपासून ते अगदी मेघालय मिझोरामपर्यंत हे हळदीचे लागवडीचे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र विखुरलेलं आहे. आता हे जे हळदीचे लागवडीचे क्षेत्र आहे हे हळदीचे लागवडीचे क्षेत्र जे आहे हे प्रामुख्याने पॅचेसमध्ये आहे. जसं इतर पिकांमध्ये आपल्याला सलगता दिसते अशी सलगता या पिकांमध्ये नाही आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हे जे हळदीचं पीक आहे याला लागणारी जी काही प्रक्रिया आहे किंवा प्रक्रियासाठी लागणारी जी यंत्रसामुग्री आहे ही यंत्रसामुग्री थोडीशी कॉस्टली आहे आणि त्यामुळं काही आपण वेगवेगळे पर्याय त्याला विकसित केलेले आहेत की जेणेकरून कमीत कमी खर्चामध्ये याच्यावरती प्रक्रिया कशी करता येईल आणि त्याचं जास्तीत जास्त उत्पादन आणि उत्पादकता आपल्या शेतकरी बंधूंना कशी घेता येईल. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर अगदी कोकणपासून ते पूर्व विदर्भापर्यंत म्हणजे गडचिरोली गोंदियामध्ये सुद्धा हळदीच्या लागवडीखाली क्षेत्र आहे आणि इकडे कोकणामध्ये सुद्धा हळदीच्या लागवडीखाली क्षेत्र आहे. आता हळद हे पीक असं असल्यामुळं किंवा सर्व विभागामध्ये ते प्रामुख्याने येत असल्यामुळं त्याचे जे व्यवस्थापन जे आहे हे व्यवस्थापन आपल्याला त्याच्या त्याच्या विभागानुसार करणं गरजेचं असतं.
कारण कोकणामध्ये जर आपल्याला लागवड करायची असते तर कोकणामध्ये पाऊस जास्त पडतो, किंवा पूर्व विदर्भामध्ये आपल्याला लागवड करायची तर तिकडे पाऊस जास्त पडतो. अशा वेळी आपल्याला गादीवाप्याची जी उंची आहे, ही गादीवाप्याची उंची आपल्याला साधारणतः 1.5 फुटापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे, की जेणेकरून त्याचा जो रूट झोन आहे हा रूट झोन वॉटर फ्री राहिला पाहिजे, किंवा पाणी त्याच्यामध्ये साठून राहिलं नाही पाहिजे. वाहतं पाणी अगदी किती 24 तास वाहतं पाणी असलं तरी चालू शकते. अगदी हळदीची लागवड आता हायड्रोपॉनिक्समध्ये सुद्धा शेतकरी करू लागलेले आहेत, किंवा काही कंपन्या त्याच्यामध्ये करू लागलेल्या आहेत. म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये हळदीचं पीक येऊ शकतं, परंतु जर पाणी साठून राहिलं, म्हणजे 7 ते 8 तासापेक्षा जास्त वेळ जर पाणी साठून राहिलं, तर मग त्याच्यामध्ये कंदकुजीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आता भारताच्या बरोबर इतर कोणते देश आहेत, तर त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे, चीन आहे, बांगलादेश आहे, नायजेरिया आहे, म्यानमार आहे. चालू वर्षी जर आपण पाहिलं तर काही भारतामध्ये 70% उत्पादन असून सुद्धा भारतामधल्या विशेषतः कुरकुमिन एक्स्ट्रॅक्शन करणाऱ्या ज्या कंपनी आहेत, कारण हळदीमधला जो काही महत्त्वाचा घटक आहे तो कुरकुमिन. आता आपण बघतो आहे की ह्या कोविडच्या सिच्युएशनमध्ये हळदीची मागणी खूप वाढलेली आहे. प्रामुख्यानं जे काही इम्युनिटी बूस्टर म्हणून जे आहे, किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीनं ह्या हळदीचा वाटा खूप मोठा आहे. आणि हा हळदीचा वाटा मोठा असण्याचं एकमेव कारण म्हणजे त्याच्यामध्ये असलेला जो कुरकुमिन नावाचा घटक. आणि हा जो कुरकुमिन नावाचा घटक जर आपण हळदीपासून वेगळा केला, तर हळद जी आहे ती हळद अगदी पांढरी दिसेल, म्हणजे जो काही पिवळेपणा आहे किंवा पिवळा रंग येण्यासाठी कारणीभूत असलेला असा हा घटक म्हणजे कुरकुमिन. आणि त्याचाच आयुर्वेदामध्ये असेल किंवा औषधामध्ये असेल त्याचा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावरती वापर जो आहे तो वापर केला जातो. आता जागतिक बाजारपेठेमध्ये फारशी स्पर्धा आपल्याला नसल्यामुळं आपला जो भारत देश आहे, हा भारतामधली जी काही हळद आहे, हे हळदीच्या कुरकुमिनच्या दृष्टीनं आपल्याकडे अजून विचार केला गेला नाही. म्हणजे जसं ऊसाचं क्षेत्र आपल्याकडे वाढलं आणि त्याच्यामध्ये रिकव्हरीचा प्रश्न निर्माण झाला, किंवा जो काही साखरेचा उतार आहे त्याच्यामध्ये दरा त्यानुसार दर ठरवले गेले, तसं आत्ता मात्र हळदीच्या बाबतीत नाही आहे की आज कुरकुमिनच्या कंटेंटवरती किंवा कुरकुमिन किती प्रमाणामध्ये आहे या प्रमाणामध्ये हळदीचे दर अजून ठरत नाही आहेत. अमरावती विभागामध्ये जर आपण पाहिलं तर वाशिम असेल किंवा अकोलामध्ये असेल, अमरावतीमध्ये सुद्धा काही हळदीखाली क्षेत्र जे आहे हे क्षेत्र वाढत आहे. विशेषतः बुलढाणा भागामध्ये सुद्धा क्षेत्र जे आहे हे क्षेत्र हळदीचं वाढत आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे ही जे काही जागतिक बाजारपेठेमधली जी मागणी आहे, ही मागणी सातत्यानं वाढत आहे. कारण जे काही उत्पादन होणार आहे आणि जी काही दर्जा प्रत जी मिळणार आहे ती भारताच्या हळदीतूनच मिळत असल्यामुळं आपल्याला त्याचा महत्त्वाचा जो काही भाग आहे किंवा त्याचा जो आपला महत्त्वाचा भारताचा जो वाटा आहे त्याचा फायदा जागतिक बाजारपेठेमध्ये जर आपण करून घेतला, तर नक्कीच आपल्या शेतकरी बंधूंना चांगल्या पद्धतीनं त्याचा परतावा जो आहे तो परतावा आपल्याला मिळू शकतो. हळदीच्या लागवडीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर एक पंचसूत्री मी तयार केलेली आहे, आणि या पंचसूत्रीला धरून जर आपण त्या शेतकरी बंधूंना जर मार्गदर्शन केलं तर नक्कीच शेतकरी बंधूंचं जे उत्पादन जे आहे हे उत्पादन सरासरी एकरी 40 क्विंटल पर्यंत वाढलेल्या हळदीचं उत्पादन आपण गाठू शकतो. आता हे आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये जर आपण पाहिलं तर हळदीचं जे उत्पादन शेतकरी बंधून घेतात हे अगदी एकरी 20 क्विंटल पासून ते जर चांगल्यात चांगलं केलं तर साधारणतः 35-36 क्विंटल पर्यंत ते जाऊ शकतात. परंतु त्याला ठिबकची जोड दिली, तुम्ही जर फर्टिगेशनची जोड दिली आणि जे काही सेंद्रिय खतांचं नियोजन योग्य प्रमाणामध्ये केलं, तर नक्कीच ह्या हळदीमध्ये पोटेन्शियल आहे की काही शेतकऱ्यांनी जवळपास 45 ते 50 क्विंटल पर्यंत एकरी वाळून हळदीचं उत्पादन घेतलेले शेतकरी आपल्याकडे आहेत. म्हणजे या पिकामध्ये पोटेन्शियल खूप आहे, फक्त त्याचं योग्य पद्धतीनं आपण हार्वेस्ट करणं हे गरजेचं आहे, आणि त्याचं नियोजन जे आहे नियोजन सुरुवातीपासून करणं गरजेचं आहे. साधारणतः 9 महिन्याचं हे पीक आहे आणि या 9 महिन्याच्या पिकाच्या कालावधीमध्ये योग्य प्रकारे जर आपण त्याचं नियोजन केलं तर नक्कीच आपली उत्पादकता जी आहे ही उत्पादकता आणि उत्पादन दोन्ही वाढवण्यास आपल्याला मदत होणार आहे. हळदीच्या बाबतीत महत्त्वाची एकच बाब आहे की जे काही आपण जमीन निवडणार आहोत ही जमीन चांगली निचरा होणारी असणं गरजेचं आहे. कारण मी सुरुवातीलाही सांगितलं की वाहतं पाणी आपल्या शेतामध्ये कितीही असलं तरी याच्यामध्ये चालू शकतं, फक्त जर जमिनीमध्ये पाणी साठून राहत असेल किंवा चिबड जमीन असेल किंवा क्षारयुक्त जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये शक्यतो याची लागवड जी आहे ती लागवड टाळावी. परंतु जे काही पर्यायच नसेल तर त्यावेळेस आपण त्या जमिनीची पोरॉसिटी कशी सुधारता येईल, की जेणेकरून जमिनीची पोरॉसिटी जर सुधारली तर त्याच्यातून निचरा जो आहे तो निचरा होऊ शकेल, किंवा कृषी संशोधन केंद्र कसबेडीग्रज किंवा राहुरी कृषी विद्यापीठानं एक ड्रेनेज तंत्रज्ञान किंवा ड्रेनेज निचरा प्रणाली विकसित केलेली आहे. हा ही निचरा प्रणाली जरी आपल्या ज्या जमिनी चिबट आहेत किंवा जिथून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, ही निचरा प्रणाली जर आपण त्या शेतामध्ये वापरली
तर नक्कीच आपल्याला ही जी कंदवर्गीय पिकं आहेत, जसं हळद आहे किंवा त्याच्याबरोबर आलं आहे, ही कंदवर्गीय पिकं, कांदा आहे, ही कंदवर्गीय पिकं आपण त्या जमिनीमध्ये घेऊ शकतो. दुसरी महत्त्वाची बाब की जे काही हळदीवरती किंवा कंदवर्गीय पिकावरती किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो, तो प्रामुख्याने बियाण्यामार्फत त्याचा प्रसार होत असतो. किंवा जे काही कंदकूज असेल किंवा जे काही बुरशी असेल, ह्या बुरशींना कारणीभूत किंवा ह्या ज्या रोगांना कारणीभूत ज्या असणाऱ्या बुरशा आहेत, ह्या त्याचे बीजाणू जे आहेत ज्याला आपण स्पोर्स म्हणतो, हे जे स्पोर्स त्याचं जे काही ट्रान्सफॉर्मेशन होत असेल किंवा जे काही प्रसार होत असेल, हा प्रसार प्रामुख्याने बियाण्यामार्फत होत असतो. तर त्यासाठी बियाची प्रक्रिया करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर गादी वाप्यावर लागवड, पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याकडे सरीवरंब्यावरती असेल किंवा सपाट वाप्यावरती हळदीची लागवड केली होती, करत जात होती. आता बऱ्यापैकी सपाट वापे बंद झालेले आहेत, परंतु अजूनही सरीवरंबा पद्धतीचा वापर हा केला जातो. त्यालाही काही शेतकऱ्यांच्या लिमिटेशन्स आहेत, विशेषतः जे काही पाणी देण्याच्या पद्धती आहेत, तर पाणी देण्याच्या पद्धतीमध्ये ज्याला ठिबक किंवा तुषार सिंचन करता येणं शक्य नसेल, तर अशा वेळी आपण सरीवरंब्यावरती सुद्धा लागवड आपण करू शकता. परंतु त्याच्यामध्ये त्याचं व्यवस्थापन त्या पद्धतीने केलं करणं गरजेचं आहे की जेणेकरून सरीवरंब्यावरती सुद्धा आपल्याला 35 ते 40 क्विंटलपर्यंत उत्पादन आपले शेतकरी बंधू काढू शकतील. तिसरी महत्त्वाची बाब आहे की प्रमाणशीर खतांचे नियोजन. आपण सेंद्रिय खतं किंवा सेंद्रिय पद्धतीनं पीक पद्धतीचा अवलंब सध्या करत आहोत. याचं कारण म्हणजे आपल्याकडे 1965 साली हरित क्रांती झाली आणि त्यापासून त्याच्या अगोदर आपल्याकडे प्रामुख्याने सेंद्रिय शेतीचाच सर्व जे काही वापर आहे हा सेंद्रिय खतांचाच वापर होत होता. परंतु 1965 पासून ज्यावेळेस हरित क्रांती झाली त्यापासून आपण रासायनिक खतांकडे आकर्षित होऊन गेले किंवा त्याचे रिझल्ट जे आहेत त्याचे रिझल्ट आपल्याला लगेच मिळत होते. आणि त्यामुळं 1965 पासून रासायनिक खतांचा वापर विशेषतः भारतीय शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढला. परंतु हा जो खतांचा वापर जो वाढला गेला, हा वाढलेला वापर हा प्रमाणशीर आणि नियोजनबद्ध नव्हता. आणि जो काही बॅलन्स्ड न्यूट्रिशन पाहिजे होतं, हे बॅलन्स्ड न्यूट्रिशन आपण पिकांना न दिल्यामुळं बऱ्यापैकी जमिनी ज्या आहेत ह्या असंतुलित वापरामुळं त्याचं छारपड होणं किंवा त्याच्यामध्ये मीठ फुटणं अशा प्रकारचे प्रकार ह्या रासायनिक खतांचा अतिवापर किंवा गैरवापरामुळं होऊ लागलेले आहे. तर हे सर्व टाळण्यासाठी आपण जे काही खतं वापरणार आहोत, ह्या खतांचं सेंद्रिय खताबरोबरच योग्य पद्धतीनं आणि प्रमाणशीर प्रमाणे जर दिलं, तर त्याचा आपल्याला उत्पादन वाढीसाठी त्याचा चांगला फायदा होतो. चौथी महत्त्वाची बाब की जे काही पिकावरती कीड येतात किंवा रोग येतात, त्याचा आपण प्रतिबंधात्मक उपाय केले. बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी ज्यावेळेस कीड येतो किंवा रोग येतो त्यावेळेस आपल्याकडे येतात आणि आपल्याला त्याच्याविषयी काही नियंत्रण असेल त्याविषयी आपल्याला सल्ला विचारतात. परंतु जे काही आपण सल्ला देणार आहोत ते जर आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जर सल्ले दिले, तर नक्कीच शेतकऱ्यांचे सुद्धा जो काही खर्च आहे, उत्पादन खर्च आहे, हा उत्पादन खर्च कमी होणार आहे. एकदा रोग आल्यानंतर आपल्याला जे काही रोगांचं नियंत्रण करायचं आहे किंवा किडींचं नियंत्रण करायचं आहे त्यासाठी आपल्याला डबल खर्च होतो. तोच खर्च जर आपण प्रतिबंधात्मक उपाय योजले तर नक्कीच आपला 50% तो खर्च आपला कमी होऊ शकतो. त्यामुळे योग्य वेळी पीक संरक्षण करणं आणि प्रामुख्याने प्रतिबंधात्मक उपायावरती आपण भर देणं हे तितकंच निकडीचं आहे. आणि पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा की 8.5-9 महिने काबड कष्ट करून जे काही शेतकरी बंधू पिकवतात, त्याच्यावरती जर योग्य पद्धतीने प्रमाणशीर प्रक्रिया जर केली गेली नाही, तर या हळदीच्या बाबतीत विशेषतः जे काही उत्पादन मिळतं किंवा जे काही शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत, हे पैसे त्याला फारसे मिळत नाहीत. आणि जे काही व्यापारी त्याच्यावरती प्रक्रिया करतात किंवा जे काही मिडलमॅन आपण म्हणू किंवा दलाल म्हणू की जे कच्ची हळद असेल ती शेतकऱ्यांकडून घेतात आणि त्याच्यावरती प्रक्रिया करतात, म्हणजे 8.5-9 महिन्यामध्ये शेतकऱ्याला जेवढं मिळत नाही तेवढं 1 महिन्यामध्ये हे व्यापारी किंवा मधले जे मिडलमॅन दलाल आहेत ते मिळू शकतात. तर ही जी 5 मुद्दे आहेत, ह्या 5 मुद्द्यावरती जर आपण लक्ष केंद्रित केलं आणि त्याचं जर योग्य पद्धतीनं जर नियोजन जर केलं, तर नक्कीच आपण आपल्या शेतकऱ्यांची जी काही उत्पादकता जी आहे ही उत्पादकता वाढवू शकतो, उत्पादन खर्च कमी करू शकतो आणि त्याप्रमाणे आपण मार्गदर्शन करणं किंवा नियोजन करणं हे गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याला लागवडीसाठी हळदच नाही परंतु कोणतीही पिकं आपल्याला लागवडीसाठी ज्यावेळेस आपण शिफारस करतो त्यावेळेस त्या जमिनीचं माती परीक्षण करून घेणं खूप गरजेचं आहे. तर हळदीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर माती परीक्षणाचा किंवा मातीचा नमुना काढत असताना साधारणतः 1 फूट खोलीवरतीचा मातीचा नमुना काढणं अपेक्षित असतं, कारण याची अन्न घेणारी जी मुळं आहेत ही 15 सेंटीमीटरपासून ते 30 सेंटीमीटरपर्यंत या हळदीच्या पिकाची अन्न घेणारी मुळं असतात. इतर जी आधाराची मुळे आहेत ती अगदी 3 फुटापर्यंत म्हणजे 1 मीटरपर्यंत खोलीवरती जातात, परंतु जी अन्न घेणारी जी मुळं आहेत ह्या अन्न घेणाऱ्या मुळांच्या
झोन मधली जर आपण मातीचा नमुना घेतला आणि त्याचं जर परीक्षण जर आपण केलं तर नक्कीच या पिकाच्या वाढीसाठी कोणते अन्न घटक आपल्याला लागणार आहेत हे आपल्याला माहित आहे आणि आपल्या जमिनीमध्ये कोणते अन्न घटक कमी आहेत त्यानुसार जर आपण नियोजन केलं, विशेषतः फर्टिगेशनच्या बाबतीत ज्यावेळेस आपल्याला फर्टिगेशन करायचं असतं त्यावेळेस जर आपण पाहिलं तर काही सूक्ष्म अन्नद्रव्ये जे आहेत ह्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अँटीगोनिस्टिक इफेक्ट असतो, म्हणजे अगदी ते कमी प्रमाणामध्ये लागत असतं आणि ते जर आपण जास्त प्रमाणामध्ये दिलं तर जे काही मुख्य अन्नद्रव्य आहेत त्याच्या उपलब्धतेवरती त्याचा परिणाम होत असतो आणि त्यासाठी आपण हे सूक्ष्म अन्नद्रव्य आणि मुख्य अन्नद्रव्य ह्या सर्व अन्नद्रव्यांचं जे काही आपण 16 अन्नद्रव्य पिकाच्या वाढीसाठी लागतात असं म्हणतो किंवा जे काही आताचे 2 त्याच्यामध्ये ॲडिशन असेल किंवा जास्तीत जास्त 20 जे अन्नद्रव्य आहेत हे 20 अन्नद्रव्य या पिकाच्या वाढीसाठी लागतात ती अन्नद्रव्य आपण जर योग्य प्रमाणामध्ये आणि संतुलित आहार असं जर आपण दिला तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होतो. जसं आपण जेवायला बसल्यानंतर ताटामध्ये अगदी मीठ थोडं वापरतो परंतु मीठ नसेल तर अन्न अगदी बेचवरात लागतं, तर तशाच पद्धतीनं प्रत्येक न्यूट्रिएंटचं त्याचा त्याचा स्पेसिफिक रोल ह्या जमिनीमध्ये आणि पिकाच्या वाढीच्या मध्ये महत्त्वाचा आहे आणि त्यानुसार आपण माती परीक्षणामध्ये जर आपल्याला हे सर्व अन्न घटक जर समजले तर आपल्याला यील्ड टार्गेट आहे किंवा टार्गेट इक्वेशन्स जे आहेत त्या टार्गेट इक्वेशन्सनुसार आपल्याला जे काही उत्पादन गाठायचं आहे हे उत्पादन आपण गाठू शकतो. तर याच्यासाठी मातीचा नमुना काढत असताना शक्यतो लोखंडी अवजाराचा वापर आपण टाळायचा आहे, जसं खुरपी असेल, टिकाव असेल किंवा कुदळ असेल. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न तुम्हाला असा येईल की मग ते खांदायचं कसं, तर त्यासाठी अगोदर आपण टिकावानं किंवा कुदळीनं खड्डा काढून घेऊ शकता आणि तो खड्डा काढल्यानंतर मग लाकडी बांबूच्या काठीनं साईडचं आहे ते साईडची माती जी आहे ती साईडची माती पहिल्यांदा खांदून घ्यायची आणि मग ती बाजूला काढून मग नवी परत खांदून त्यातली जी मातीचा नमुना आहे तो मातीचा नमुना काढायचा आहे. मातीचा नमुना काढल्यानंतर साधारणतः आपल्याला माहिती आहे की झिगझॅग पद्धतीने आपण आपल्या शेताचा भाग करतो आणि त्याच्यात झिगझॅग पद्धतीने आपण 4 ते 5 ठिकाणची माती काढतो आणि ह्या मातीचा नमुना आपण सर्व एकत्र करतो आणि एकत्र करून सावलीमध्ये सुकवून मग तो आपण माती परीक्षणासाठी पाठवतो. साधारणतः 1/2 किलो ते 1 किलो पर्यंत मातीचा नमुना आपण हा माती परीक्षणासाठी पाठवतो. आता माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला अहवाल प्राप्त होतो, त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण असतं, स्फुरदचं प्रमाण असतं, पालाशचं प्रमाण असतं किंवा जे काही सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण असतं. आता हे जे प्रमाण आहे हे म्हणजे जमिनीमध्ये आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असा येतो की आमच्या जमिनीमध्ये पालाश जास्त आहे, कारण महाराष्ट्रातली कोणतीही जमीन जर कोकण विभागातली सोडून इतर कोणतीही जमीन जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये पालाशचं प्रमाण आपल्याला अत्यंत जास्त असं दाखवत आहे आणि अत्यंत जास्त असल्यामुळे बऱ्याच वेळा आपण पोटॅशची जी मात्रा आहे ही पोटॅशची मात्रा कमी देतो आणि नेमकं हळदीच्या बाबतीत जे काही कंदवर्गीय पिकं आहेत याच्या फुगवणीसाठी किंवा त्याच्या जाडीसाठी किंवा त्याला वजन प्राप्त होण्यासाठी ह्या पोटॅशयुक्त खतांचा वापर हा खूप महत्त्वाचा असतो. आता पोटॅश आपल्या महाराष्ट्रातल्या जमिनीमध्ये आहे परंतु त्याची उपलब्धता किती आहे हेही पाहणं गरजेचं आहे, कारण जसं आपण जर समजा जेवायला बसलो आणि ताटामध्ये मुठभर तांदूळ दिलं, मुठभर गहू दिलं, मुठभर डाळ दिली आणि आपल्याला खायला सांगितलं तर आपण किती खाऊ शकणार आहे? साधारणतः 1-2 गव्हाचे दाणे आपण तोंडात टाकू किंवा 1-2 तांदळाचे दाणे आपण तोंडात टाकू, परंतु तेच मुठभर तांदळाचा भात बनवला, मुठभर गव्हाच्या पीठ करून त्याच्या 2-3 पोळ बनवल्या आणि डाळीचं वरण बनवलं तर आपण ते सगळं संपवू शकतो. तसंच पिकांच्या बाबतीत सुद्धा आहे की जमिनीमध्ये हे जे काही आपण माती परीक्षण करतो हे नत्र, स्फुरद, पालाश किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीमध्ये दाखवत, परंतु त्याची उपलब्धता ही तितकीच महत्वाची आहे की ते जर उपलब्ध होत नसेल तर मग त्याचा जमिनीमध्ये असून त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे ते तर अन्न आहे परंतु ते खाऊ शकत नाही. जसं आपल्या ताटामध्ये गहू मुठभर तांदूळ ठेवलेला आहे, ते अन्न आहे परंतु ते आपण खाऊ शकत नाही. तशा पद्धतीनं जमिनीमध्ये सुद्धा अन्नद्रव्य आहेत परंतु ते पीक जर घेता येत नसेल किंवा पिकाला घेता येत नसतील तर त्यासाठी मग आपल्याकडे काही वेगवेगळे जीवाणू आहेत किंवा बायोफर्टिलायझर्स आहेत. जसं नत्रासाठी आपण द्विदलवर्गीय पिकायला रायझोबियम वापरतो किंवा 1-दलवर्गीय पिकायला आपण अझॅटोबॅक्टर वापरतो. हळदीसाठी किंवा कंदवर्गीय पिकासाठी आपण अझोस्पिरिलिमची शिफारस केलेली आहे. स्फुरदसाठी आपण PSB आहे, फॉस्फेट सोल्युबिलायझिंग बॅक्टेरियाची आपण शिफारस करू शकतो. पोटॅशसाठी आता पोटॅश मोबिलायझर उपलब्ध आहेत. पोटॅश मोबिलायझरचा वापर आपण आपल्या शेतकऱ्यांना वापर करण्यास सांगणं गरजेचं आहे. जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता वाढण्यासाठी मायक्रोरायझा आहेत, जे व्यायाम जे आहे वर्बॅस्क्युलर आर्बॅस्क्युलर मायक्रोरायझा आहेत, याचा वापर जर आपण केला तर नक्कीच आपल्याला हे काही जमिनीमधले असलेले जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत किंवा मुख्य अन्नद्रव्य आहेत याची उपलब्धता आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने झालेली आपल्याला दिसून येते.
तर हा सर्व परिपाक सांगण्याचा अर्थ एवढाच की आपण ज्यावेळेस माती परीक्षण करतो, माती परीक्षण करत असताना आपल्या पिकाची उपलब्धता किंवा जमिनीमधली जे काही घटक आहेत त्या घटकांची उपलब्धता आपल्या पिकाला होणं आणि त्याचा फायदा पिकाला होऊन आपला उत्पादन खर्च कमी करून जे काही खतांचं जे इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असेल किंवा जे काही एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे, हे अन्नद्रव्य व्यवस्थापन जर आपण योग्य पद्धतीने केलं तर आपल्याला त्याचा चांगला फायदा शेतकरी बंधूंना देता येतो. तर माती परीक्षण केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बाब की मी सांगितलं की त्याचा जमिनीचा निचरा चांगलं होणं गरजेचं आहे या कंदके पिकासाठी. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या विशेषतः जिथं कापूस घेतला जातो किंवा कापसाखालील क्षेत्र आहे तिथं काळ्या खोल जमिनी असतात, अगदी 40 फुटापर्यंत मुरुम लागत नाही, पूर्णतः काळ्या जमिनी असतात. तर अशावेळी त्या जमिनीतला निचरा सुधारण्यासाठी आपण काही हिरवळीची पिकं त्याच्यासाठी शिफारस करू शकतो. आता हिरवळीच्या पिकामध्ये आपण प्रामुख्याने दोन पिकं सांगतो, ताग आणि देंच्या. मग ताग कधी वापरायचा, देंच्या कधी वापरायचा, याच्यामध्ये परत कन्फ्युजन शेतकऱ्यांचं होतं. तर साधारणतः ज्या जमिनीमध्ये जमिनीचं सामू क्षारयुक्त आहे, म्हणजे 7.5 पेक्षा वरती आहे किंवा 7 पेक्षा वरती ज्या जमिनीचा सामू आहे, अशा ठिकाणी आपण जे देंच्या हे जे हिरवळीचं खत आहे याची शिफारस करायची आहे. आणि 7 पेक्षा कमी जिथं जमिनीचा सामू आहे तिथं आपण किंवा न्यूट्रलच्या दरम्यान ज्याचा सामू आहे तिथं तागाची शिफारस करायला हरकत नाही. आता याच्यामुळे काय होतं की साधारणतः 45 ते 50 दिवसानंतर हे दोन्ही पिकं ज्यावेळेस फुलावरती येतात किंवा फ्लावरिंग त्याच्यामध्ये सुरू होतं त्यावेळेस आपण ती जमिनीमध्ये गाडतो. जमिनीमध्ये गाडल्यामुळे काय होतं की हे कुजत असताना त्याच्यामधली जी काही पोरॉसिटी किंवा हवेची पोकळी जी काही निर्माण करतात ती प्रामुख्याने ह्या कंदेवर्गीय पिकांना फायदेशीर ठरतात. की त्याच्यामध्ये आपल्याला त्या हळदीचे कंद पोसण्यासाठी किंवा जे काही आल्याचे कंद असतील आल्याचे कंद पोसण्यासाठी प्रामुख्याने या हिरवळीच्या खतांचा आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होतो. दुसरं की जो काही पाण्याचा निचरा आहे, पोरॉसिटी वाढली की तुमचा पाण्याचा निचरा जो आहे तो पाण्याचा निचरा सुद्धा चांगला होणार आहे. आणि कायम वापसा स्थिती राहिल्यामुळे पिकाची वाढ उत्तम होते, पिकांची मुळी विशेषतः पांढरी मुळी जी आहे ती पांढरी मुळी कार्यक्षम राहते आणि त्यामुळे त्या पिकाची योग्य ती वाढ आहे ती योग्य ती वाढ होते. आणि योग्य ती वाढ झाली की आपल्याला अपेक्षित उत्पादन जे आहे हे अपेक्षित उत्पादन आपण मिळू शकतो. आता जर आपल्याला हिरवळीच्या खतांची शिफारस द्यायची असेल तर साधारणतः रब्बीचं पीक निघाल्यानंतर, म्हणजे विशेषतः हळदीची जी लागवड आहे ही हळदीची लागवड हरभरा किंवा गहू काढल्यानंतर केली जाते किंवा जिथं ऊसाचं क्षेत्र जास्त आहे तिथं ऊस केल्यानंतर या हळदीची लागवड केली जाते. तर साधारणतः हे पीक गेल्यानंतर म्हणजे रब्बी पिकाचा हंगाम संपल्यानंतर जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण ह्या हिरवळीच्या पिकांच्या लागवडीची शिफारस करायची आहे. आणि हे हिरवळीचे पिकं जमिनीमध्ये गाडल्यानंतर जमीन चांगली तापू द्यायची आहे. साधारणतः 1 ते 1.5 महिना जमिनीला विश्रांती असणं गरजेचं आहे की जेणेकरून जमिनीमध्ये जे काही असणारे सुप्तावस्थेमधले बुरशी असतील किंवा जे काही किडींचे कोष असतील ते सूर्यप्रकाशाने सुदैवाने आपल्याकडं मार्चच्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती उष्णता किंवा सूर्यप्रकाश असतो आणि जमिनीचं तापमान जे आहे ते जमिनीचं तापमान 40 डिग्रीच्या वरती जातं. बऱ्यापैकी जे काही बुरशींचे स्पोर्स आहेत हे स्पोर्स 40 डिग्रीच्या वरती जर तापमान गेलं तर ते नष्ट होतात किंवा ते मरून जातं. तर अशा सॉइल सोलरायझेशन करणं हे खूप गरजेचं आहे या पिकासाठी की जेणेकरून जे काही जमिनीमध्ये सुप्तावस्थेत असलेले ज्या काही हानिकारक बुरशी आहेत की ज्या प्रामुख्याने कंदकुजीसारख्या रोगाला कारणीभूत ठरतात, त्याच्यामध्ये फ्युजारियम आहे, पिथियम आहे, रायझोक्टोनिया आहे, तर या सर्व बुरशींचा नष्ट करण्यासाठी सॉइल सोलरायझेशन हा एकमेव पर्याय कमी खर्चामध्ये आणि जे काही आपल्या पिकाच्या लागवडीनंतर ज्या काही बुरशी कंदकुजीला कारणीभूत ठरू शकतात त्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला हा स्वस्त आणि चांगला पर्याय नैसर्गिक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याचा वापर आपण शक्यतो करावा. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर ह्या जमिनीची मशागत करत असताना साधारणतः या हळदीच्या पिकाची जी लागवड आहे ही लागवड अक्षय तृतीयाला करावी असं आपण सांगतो. म्हणजे जे काही ट्रॅडिशनल पद्धत आहे किंवा जे परंपरागत आपल्याकडे चालत आलेलं आहे की हळदीची लागवड जी आहे ती हळदीची लागवड प्रामुख्याने आपण अक्षय तृतीयेला करावी असं सांगतो. त्याला सायंटिफिक बेस आहे, त्याची आपण चर्चा पुढे करणारच आहोत, परंतु त्याच्या अगोदर आपण जमिनीची मशागत पूर्ण करून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आता जमिनीची मशागत करत असताना जेवढी जमीन आपली भुसभुशीत असेल तेवढे हे हळद हे कंदवर्गीय पीक असल्यामुळे त्याचे कंद जे आहेत हे कंद चांगले पोसणार आहे. साधं उदाहरण आहे, आपण मातीचा ढेकळ घेतला आणि त्याच्यामध्ये आपण बोट घालण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काहीतरी त्याला दाब द्यावा लागतो किंवा प्रेशर द्यावा लागतो, त्यावेळेस आपल्याला त्या ढेकळामध्ये आपलं बोट जाईल किंवा तो ढेकळ फुटेल. परंतु तेच जर ढेकळ आपण पाण्यामध्ये बुडवलं आणि त्याच्यामध्ये जर बोट आपण गाठलं म्हणजे मऊ केला किंवा भुसभुशीत केला
आणि त्याच्यामध्ये जर बोट आपण गाठलं तर आपलं बोट सहजासहजी जातं. म्हणजे जे काही कंद वाढणार आहेत हे हळदीचे कंद जर जमिनीमध्ये वाढत असताना त्याला जर प्रतिकार जास्त मोठ्या प्रमाणावरती म्हणजे जमीन आवळून आली कठीण झाली आणि त्याच्या प्रमाणात जर त्याच्यामध्ये कंद जर आतमध्ये शिरताना त्याला प्रेशर किंवा दाब द्यावा लागत असेल तर त्या पिकाची एनर्जी किंवा जी काही शक्ती आहे ती जमिनीमध्ये आतमध्ये शिरण्यामध्येच जास्त वाया जाते आणि मग ते कंद हळदीचे कंद लहान राहतात किंवा त्याची जी शेंग आपण म्हणतो किंवा हळकोण म्हणतो ते लहान राहतात आणि त्याची वाढ जी आहे ती वाढ म्हणावी आपल्याला अपेक्षित वाढ त्याच्यामध्ये होत नाही. तर त्यासाठी जमीन भुसभुशीत करण्यासाठी आपण दोन नांगरटी करणं गरजेचं आहे. दोन नांगरटीमध्ये कमीत कमी 15 दिवस ते 3 आठवड्याचं अंतर ठेवणं गरजेचं आहे की आणि नांगरट करत असताना उभी आडवी नांगरट म्हणजे पहिली नांगरट जर पूर्व पश्चिम केली असेल तर दुसरी नांगरट जी आहे ती आपण दक्षिण उत्तर जी आहे ती दक्षिण उत्तर आपण नांगरट करून घ्यायची आहे. नांगरट करून घेतल्यानंतर जे काही मोठे ढेकळे निघाले असतील तर त्यासाठी आपण तव्याचा कुळ फिरून ही जी जमीन आहे ही जमीन फाईन टील तर कशी आणता येईल किंवा जे काही आपण बारीक माती कशी करता येईल अशा पद्धतीनं त्याचा मशागत जी आहे ती मशागत आपण करून घ्यायची. साधारणतः वळिवाचा पाऊस जर एखादा पडला असेल तर अशा वेळी आपल्याला जे काही मोठी ढेकळे आपल्या नांगरटीमध्ये निघणार आहे ते आपल्याला लहान किंवा बारीक आपल्याला करून घेता येतात. तर अशा पद्धतीने जमिनीची मशागत करून घ्यायची. जमिनीची मशागत करून घेतल्यानंतर मग आपल्याला कोणत्या पद्धतीने लागवड करायची आहे त्या दृष्टीने आपण त्याचं व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थापन करायचं आहे. त्याच्या अगोदर आपण जर सेंद्रिय खताचा जर वापर करत असू विशेषतः शेणखताचा एकरी 10 टनापर्यंत हळदीसाठी शेणखताची शिफारस आपण केलेली आहे. एवढं शेणखत उपलब्ध होत नाही परंतु जे काही उपलब्ध होईल ते शेणखत आणि त्याच्या जोडीला मग इतर काही खतं आपल्याकडे उपलब्ध असतील जसं साखर कारखाना असेल तर आपल्याला कुजवलेली मळी मिळते तर कुजवलेली मळी आपण एकरी 5 टनापर्यंत वापरू शकता किंवा गांडूळ खत असेल तर गांडूळ खत एकरी 2.5 टनापर्यंत आपण हळदीच्या पिकासाठी आपण त्याची शिफारस करू शकतो. किंवा जर पोल्ट्री खत असेल तर पोल्ट्री खताचा वापर किंवा मशरूमचे काही प्रोजेक्ट आहेत मशरूम खताचा वापर आपण या पिकासाठी करू शकतो. परंतु कोणत्याही खतांचा वापर करत असताना शेणखताचा बेस असणं हा गरजेचं आहे आणि त्याच्या जोडीला मग हे जे इतर खतं आहेत हे इतर खतं आपण त्या प्रमाणामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये मिसळण्यासाठी आपण सांगणं गरजेचं आहे. आणि शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या अगोदर किंवा रोटर माराच्या अगोदर आपण जर ही खतं जर जमिनीमध्ये जर मिक्स केली तर विशेषतः खतांच्या जर खतं आतवड कुजलेले असतील तर हुमणीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावरती होतो आणि हळदीला सुद्धा ह्या हुमणीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण जे काही हुमणीच्या जे शेणखत आपण वापरणार आहोत ते चांगलं कुजलेलं असणं गरजेचं आहे. अर्धवट कुजलेलं शक्यतो शेणखत आपण वापरू नये आणि अशा पद्धतीने सेंद्रिय खताचा वापर करून मग आपण जमिनीची मशागत करून आपली जमीन जी आहे ती जमीन लागवडीसाठी आपण तयार ठेवायची. आता त्याच्यानंतर महत्त्वाचा भाग की हे जे पीक आहे हे पीक कसं वाढतं म्हणजे 9 महिन्याचा कालावधी आहे आणि या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये या पिकाची वाढ कशी होते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण काही शिफारस करायला जातो किंवा एखादा बेसल डोस सांगतो किंवा त्याच्यामध्ये टॉप ड्रेसिंगचा सांगत असो किंवा फर्टिगेशनचा सांगत असो त्या त्या स्टेजमध्ये त्या त्या प्रमाणात त्याची वाढ होते का नाही हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांच्या शेतावरती जातो त्यावेळेस आपण त्या हे पीक या त्याच्या कालावधीनुसार म्हणजे 2 महिन्याचं असेल 3 महिन्याचं असेल ते कोणत्या अवस्थेमध्ये आहे आणि ते कोणत्या अवस्थेमध्ये असणं गरजेचं आहे त्यानुसार आपण त्याचं डायग्नोसिस करू शकतो किंवा त्यानुसार आपण ठरवू शकतो की या पिकाला काय कमी पडलेलं आहे आणि काय देणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने आपण या पिकाची वाढ कशी होती हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता इथं जर आपण पाहिलं तर इथं एक मी आलेख दिलेला आहे इथं हळदीची वाढ फुटामध्ये दिलेली आहे म्हणजे उंची दिलेली आहे आणि खाली एक्स ऍक्सिसवरती हळदीचं वय दिलेलं आहे हे महिन्यामध्ये दिलं आहे. साधारणतः 9 महिन्याच्या कालावधीच्या जाती आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये आहेत. काही 6 महिन्यामध्ये सुद्धा तयार होणाऱ्या हळदीच्या जाती आहेत परंतु आता जे आपल्याकडे उपलब्ध क्षेत्र आहे किंवा जे काही हळदीचं महाराष्ट्रामध्ये क्षेत्र आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने 9 साडे 8 ते 9 महिन्यामध्ये तयार होणाऱ्या जातींची लागवड मोठ्या प्रमाणावरती आहे. तर त्याचा जर आपण विचार जर केला तर साधारणतः आपण लागवड केल्यानंतर याची जी उगवण जी आहे ती उगवण सुरू होते म्हणजे अक्षय तृतीयाला आपण लागवड करावी असं मी सांगितलं. म्हणजे साधारणतः अक्षय आपल्याकडे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये येते. तर अशा वेळी आपण लागवड करत असताना त्याच्यासाठी बेस आहे तो तापमानाचा. कारण हळदीच्या बियाण्याच्या रुजवणीसाठी जे तापमान लागतं हे तापमान साधारणतः 35 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान लागतं आणि हे जे 35 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे हे प्रामुख्याने आपल्याकडे मे महिन्यामध्ये उपलब्ध होतं.
आता तुमच्या अमरावती विभागामध्ये जर पाहिलं तर आपण तर काही भागामध्ये 40 डिग्रीच्या सुद्धा वरती तापमान जातं. आता 40 डिग्रीच्या वरती तापमान असेल तर आपण लागवड थोडीशी उशिरा करू शकतो, म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जरी लागवड केली तरी चालू शकते. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस 35 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान त्या उगवणीसाठीची त्याची रिक्वायरमेंट आहे आणि तेवढं जर उपलब्ध नसेल, त्याच्यापेक्षा जास्त तापमान असेल, तर जे काही रुजणारं बियाणं आहे त्याचा अंकुर बाहेर आल्यानंतर त्याचे शेंडे करपतात किंवा टोकं जे आहेत ते टोकं करपतात आणि तो जो रुजणारा कोंब आहे किंवा रुजणारा अंकुर जो आहे तो अंकुर जळून जातो. एकदा का तो अंकुर जळाला तर दुसरा अंकुर त्याला फुटतो. अंकुर फुटत नाही असं नाही, परंतु जे काही अंकुर फुटणार आहे त्याची वाढ जी आहे किंवा त्याचा जोम जो म्हणतो आपण, पहिल्या जोमात न जो काही बाहेर पडणारा अंकुर आहे त्याचा जोम हा दुसऱ्या अंकुरामध्ये राहत नाही आणि त्यामुळे मग दुसऱ्या अंकुरामध्ये जर जोम नसेल किंवा त्याचे जर तेवढा त्याला कालावधी उशिरा लागला उगवण्यासाठी तर मग त्याच्या पुढच्या वाढीवरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आता याच्यामध्ये जी उगवण होते ती लागवड केल्यापासून 15व्या दिवसापासून आपल्याला हळदीला मुळ्या फुटायला सुरुवात झालेली दिसून येते आणि साधारणतः 21व्या दिवसापासून त्याचे कोंब जे आहे ते कोंब बाहेर यायला सुरुवात होते. आता इतर पिकामध्ये जसं ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा गहू असेल, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी आपण लागवड केल्यापासून 8व्या ते 10व्या दिवसामध्ये सर्व उगवण झालेले आपल्याला दिसून येते, परंतु या पिकामध्ये तसं नाही आहे की साधारणतः उगवणीसाठी जवळपास 21 दिवस लागतात. 21व्या दिवसानंतर त्याची उगवण सुरू होते आणि अगदी 1.5 महिन्यापर्यंत त्याची उगवण सुरू असते. आता उगवण उगवणीला एवढा मोठा कालावधी का लागतो तर त्याच्यामध्ये असणारे डॉर्मन्सीसाठी असणारे काही घटक त्याच्यामध्ये असतात. म्हणजे हळदीचं जे बियाणं आहे हे हळदीचं बियाणं प्रामुख्यानं काढलं जातं हे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि ते 2 ते 2.5 महिने ते साठवणूक केली जाते. ते लगेच जानेवारी फेब्रुवारीमध्ये म्हणजे काढलं आणि लगेच लावलं तरी ते रुजत नाही, कारण त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे काही डॉर्मन्सीसाठी कारणीभूत असणारे घटक आहेत, विशेषतः ऍब्सिसिक ऍसिड असेल, तर हे असे रासायनिक घटक त्याच्यामध्ये तयार होत असतात आणि साधारणतः त्याच्या स्टोरेजमध्ये ज्यावेळेस ह्युमिडिटी जी आहे ह्युमिडिटी वाढायला सुरुवात होते, म्हणजे साधारणतः मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये वळीवाचा पाऊस पडला की आर्द्रता वाढायला सुरुवात होते आणि आर्द्रता वाढायला सुरुवात झाली की हे ऍब्सिसिक ऍसिडचं प्रमाण कमी होतं आणि जे काही जर्मिनेशनसाठी लागणारे जे काही संजीवकं आहेत जसं जिब्रेलिक ऍसिड्स असेल, काही ऑक्सिजन्स असतील, हे ऑक्सिजन्स त्याच्या कंदामध्ये सिंथेसिस व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे मग त्याचे रुजवण जे आहे ते किंवा अंकुरण जे आहे ते अंकुरण सुरू होतं. आता जर आर्टिफिशियली आपल्याला त्याचं उगवण जर लवकर करायचे असेल तर साधारणतः 2 ते 2.5 महिन्याचा जो कालावधी आहे हा कालावधी ते पीक घेतच, कारण त्या तोपर्यंत त्याच्या ऍब्सिसिक ऍसिडच्या सेल्स जे आहेत ते सेल्स स्पष्ट होत नाहीत किंवा ते मॅच्युअर होत नाहीत आणि त्यामुळे ते रिलीज होत नाही आणि ते आर्टिफिशियली आपण रिलीज करण्याचे काही जर्मिनेटर्स आहेत, जर्मिनेटर्सचे आम्ही वेगवेगळे प्रयोग केले किंवा आपण जनरली सीड ट्रीटमेंट सीड डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी आपण जिब्रेलिक ऍसिडचा वापर तुम्ही शिकला असेल तर हे जिब्रेलिक ऍसिडचं प्रमाण आम्ही वापरून बघितलं, परंतु त्याच्यामध्ये त्याचा फारसा उपयोग होत नाही. परंतु ज्यावेळेस हवेमधली आर्द्रता जी आहे किंवा ह्युमिडिटी वाढायला सुरुवात होते त्यावेळेस नॅचरली त्याच्यातल्या ऍब्सिसिक ऍसिड्स लेवल्स कमी होतात आणि ड्युरेबल ऑक्सिजन्स जे आहेत ते ऑक्सिजनचे प्रमाण जे आहे ते त्याच्यामध्ये वाढायला सुरुवात होते आणि मग त्याचं जर्मिनेशन जे आहे ते जर्मिनेशन चांगल्या पद्धतीने होतं. आता जे काही कंद आपण लागवडीसाठी वापरतो तो आम्ही सांगतो की त्याचे सुद्धा 3 वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत, परंतु हे ज्या वेगवेगळे कंदांचे जे प्रकार आहेत त्याच्या कंदाच्या वजनानुसार त्याच्यामध्ये ऍसिसिक ऍसिडची जी लेवल आहे ती लेवल ठरलेली असते आणि त्यामुळे त्याचा उगवणीचा कालावधी आहे ते 21 दिवसापासून ते जवळपास 3-1.5 महिन्यापर्यंत आपल्याला त्याची उगवण झालेली आपल्याला दिसून येते. हे पहिली अवस्था जी आहे ती उगवणीची अवस्था आणि ती साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये पूर्ण होते. त्यासाठी तापमान लागतं 35 ते 40 डिग्री सेल्सिअस आणि त्यामुळे जिथं तापमान जास्त जास्त जातं 40 डिग्रीच्या वरती तिथं आपण लागवड जी आहे ती उशिरा करण्यास सांगा. त्याच्यानंतर दुसऱ्या अवस्थेमध्ये पीक जातं, ही जी दुसरी अवस्था ही 1.5 महिन्यापासून ते जवळपास 5 ते 5.5 महिन्यापर्यंत आपल्याला ही दुसरी अवस्था दिसते. आता या अवस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर हळदीची उंची आपल्याला एकदम वाढलेली दिसते, म्हणजे साधारणतः जरी लागवडीपासून जी सरळ ग्राफ जो आहे हा ग्राफ वाढलेला दिसतो आपल्याला 5व्या महिन्यापर्यंत, जरी 9 महिन्याचं पीक असलं तरी हळदीची उंची आपल्याला जास्तीत जास्त वाढलेली दिसते हे पहिल्याच 4.5 ते 5 महिन्यामध्ये. आता याच्यामध्ये हळदीची उंची म्हणजे शाकीय किंवा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे ही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपल्याला मोठ्या प्रमाणावरती झालेली दिसते. जे काही टिलरिंग आहे म्हणजे हळदीला जे काही फुटवे येतात हे फुटवे या अवस्थेमध्ये येणं गरजेचं आहे, कारण हळदीचे फुटवे पुढेही येतात 5व्या महिन्यापासून पण पुढे येतात, परंतु ते जे आहे ते उत्पादनक्षम नसतात. म्हणजे जे काही फिंगर्स किंवा जे काही हळकुंड फुटणार आहे हे हळकुंड फुटणारे हळकुंड ह्या पहिल्या 4 महिन्यामध्ये किंवा पहिल्या 5 महिन्यामध्ये जे काही टिलरिंग होणार आहे किंवा जे काही फुटवे येणार आहेत त्या फुटव्यांना आलेले हळकुंड जे आहेत हे हळकुंडच त्याला
फायदेशीर आहेत किंवा ते महत्वाचे आहेत आणि ते कमर्शियली शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर येणारे हाळकुंड जे आहेत किंवा फुटवे जे आहेत ते फुटव्यांना फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते आणि खाली हाळकुंड काही फारसे लागत नाहीत. आणि त्यामुळे काय होतं की जे काही रिझर्व फूड मटेरियल जे आहे किंवा जे काही फोटोसिंथेटिकली फूड मटेरियल झाडांना तयार केलेलं आहे ते वापरतात आणि तो वेस्टेज जातो. तर त्यासाठी जे तापमान लागतं ते साधारणतः 25 to 35 degrees म्हणजे 25 to 35 degrees तापमान लागतं की जे आपल्याकडे जुलै महिन्यापासून ते अगदी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत सहजासहजी उपलब्ध असतं. आता याच्यामध्ये जे काही पानांची संख्या आहे ही पानांची संख्या सुद्धा महत्वाची असते. म्हणजे जे काही मेन शूट असतं म्हणजे जो काही आपण कंद लावतो ते कंद लावल्यानंतर त्याच्यातून नवीन अंकुर बाहेर येतो. नवीन अंकुर बाहेर आलेला तो जो मेन शूट तयार होतो त्याला साधारणतः साधारणपणे 10 to 12 पानं असणं गरजेचं आहे आणि ही 10 to 12 पानं सुद्धा साधारणतः 1 to 1.5 feet लांबीची आणि साधारणतः 9 to 12 inches रुंदीची अशा पद्धतीची पानं साधारणतः 10 to 12 असतील तर सरासरी 1 kilo ओली हळद आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. आता पहिला अंकुर ज्यावेळेस बाहेर पडतो म्हणजे ही पहिल्यांदा 15 दिवसानंतर साधारणतः मुळी दिसते. मुळी दिसायला सुरुवात झाली की अंकुरण सुरू होतं. आता ही जी पहिली सुरळी बाहेर पडते किंवा पहिला अंकुर जो बाहेर पडतो ह्या अंकुराची किंवा सुरळीची लांबी सुद्धा खूप महत्वाची. ही लांबी 15 centimeters जास्त असणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस 15 centimeters जास्त लांबीची ही सुरळी बाहेर पडते आणि नंतर पान उघडतं त्यावेळेस आपल्याला 1 kilo सरासरी त्या कंदाचं उत्पादन मिळू शकतं. आता जर पहिला कोंब जास्त टेम्परेचर असेल किंवा जास्त तापमान असेल आणि पहिला कोंब जर तो वाळला किंवा सुकला तर मग तो दुसरा जो कोंब निपजणार आहे तो असा लहान निपजतो किंवा तो 15 centimeters लहान राहतो आणि मग ते पान जे उघडणार आहे ते अगदी लहान राहतं. आता पहिली जी दोन पानं आहेत ही पहिली दोन पानं 6 months वाळून जातात परंतु त्याच्यानंतरचं जे तिसरं पान बाहेर पडणार आहे हे तिसरं पान मी सांगितल्याप्रमाणे त्याची लांबी 1 to 1.5 feet असणं गरजेचं आहे आणि त्याची रुंदी जी आहे ती 9 to 12 inches असणं गरजेचं आहे. आणि ह्या मुख्य शूटवरती किंवा जे काही प्रमुख मुख्य रोप आहे ह्या मुख्य रोपावरती अशी क्रियाशील 10 to 12 पानं असतील तर सरासरी 1 kilo ओली हळद आपण जी आहे ती हळद मिळू शकतो. आता त्याच्यानंतर तिसरी जी अवस्था आहे ही तिसरी अवस्था साधारणतः 5 to 7 months असते. आता या अवस्थेमध्ये काय होतं की या अवस्थेमध्ये जे काही फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह लिव्ज आपल्या आहेत किंवा पानं आहेत त्याच्यामध्ये अन्न तयार होतं आणि जे काही फुटवे आलेले आहेत त्या फुटव्यांना हळकुंड सुटण्याचं काम म्हणजे खाली जे काही फिंगर्स आपण म्हणतो किंवा शेंग आपण म्हणतो ही शेंग प्रामुख्यानं सुटण्याची सुरुवात ही 5 to 7 months होत असते. आता या अवस्थेपर्यंत आपल्याला हळदीचा पाला जो आहे तो पाला हिरवेगार राहणं म्हणजे तो फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. त्याच्यावरती काही करपा आला किंवा कीड आली तर मी सांगितलं की सरासरी आपल्याला 10 to 11 क्रियाशील पानं असणं गरजेचं आहे. जे 10 to 11 क्रियाशील पानं ज्यावेळेस असतील आणि त्यातलं एक जरी पान किडीनं किंवा रोगानं खराब झालं विशेषतः कर्परोगाचा प्रादुर्भाव झाला किंवा किडीने ते खाऊन टाकलं तर मग तेवढं आपल्याला वजनामध्ये घट खाली होते म्हणजे कंदामध्ये होते. सरासरी जर आपण 10 पानं पकडली तर प्रत्येक पान जवळपास 100 grams ओली हळद आपल्याला खाली कन्वर्ट करून देत असतं. म्हणजे 7 months हे फोटोसिंथेसिस होत असतं आणि फोटोसिंथेटिकली जे काही स्टोअर्ड फूड मटेरियल आहे याचं डायव्हर्जन 7 months पुढं कंदा 9 months होत असतं. त्यासाठी तापमान लागतं साधारणतः 18 to 20 degrees म्हणजे जवळपास आपल्याकडं जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये की ज्यावेळेस थंडीचा कालावधी सुरू होतो किंवा थंडी सुरू होते त्यावेळेस आपल्याला हा जो कालावधी आहे हा कालावधी हळदीच्या विशेषतः कंदांची वाढ किंवा कंदांची फुगवणीसाठीचा कालावधी हा महत्त्वाचा ठरतो. अशा ह्या वेगवेगळ्या 4 वाढीच्या अवस्था आहेत आणि ह्या 4 वाढीच्या अवस्थांनुसार आपण नियोजन करणं गरजेचं आहे. आता सर्वसाधारण आपण ज्यावेळेस शेतावरती जातो आणि शेतावरती जर आपण 2 महिन्यांनी गेलो आणि पाहिलं तर हळदीची उंची किती आहे 2 महिन्याची हळद असताना 2 feet असणं गरजेचं आहे. याच्यापेक्षा जास्त असेल तर समजायचं की हळदीमध्ये शाकी वाढ जास्त होत आहे नत्राचं प्रमाण जास्त होत आहे अशा वेळी आपण नत्रयुक्त खतांचा वापर कमी करण्यास सांगायचं. हळदीची उंची सुद्धा मर्यादित पाहिजे. बऱ्याच लोकांचे काय होतं की हळद उंच हिरवीगार दिसते 6-6.5 feet जाते परंतु खाली कंदच फुल लागत नाहीत कारण त्याचं कारण की ते फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते शाकी वाढीवरती ते जातं आणि खाली कंदांची पोसवण होत नाही. तर त्यासाठी त्याचं जे काही आपण नियोजन करणार आहोत या नियोजनामध्ये आपल्या ज्या भेटी आहेत या भेटीमध्ये आपण त्याची वाढ कशी होते हेही पाहणं गरजेचं आहे. जर फुटवा कमी असेल म्हणजे टिलरिंग साधारणतः 4 to 5 आपल्याला टिलर्स असणं गरजेचं आहे. 4 to 5 टिलर्स नसतील तर अशा वेळी आपण फॉस्फरयुक्त खतांचा जो वापर आहे किंवा फॉस्फरिक स्फुरतयुक्त खतांचा वापर आपण त्याची शिफारस करायची आहे त्यानुसार त्याची वाढ जी आहे ती वाढ
होऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार जर आपण नियोजन जर केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा चांगला फायदा शेतकरी बंधून देता येतो आणि आपल्याला योग्य पद्धतीने त्यांना व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थापन त्यांचं योग्य आहे की नाही हेही सांगता येतं. त्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्था आहेत. त्याच्यानंतर हळदीमध्ये असलेल्या सुधारित जाती, माझा हॅलो, हा येतो ना आवाज? सॉरी, एक थोडस आपलं नियोजन अगोदरच नव्हतं त्यामुळे मी आज एका जणांना बोललो होतो त्यांना सांगून. तर आपण सुधारित जातीविषयी माहिती घेत होतो. तर हळदीमध्ये जे काही वेगवेगळ्या सुधारित जाती आहेत हे प्रामुख्याने भारतीय मसाला पिकाचं संशोधन केंद्र कालिकत येथे आहे, ज्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाइस रिसर्च आपण म्हणतो. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हळद संशोधन केंद्र राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत सांगली येथे आहे, तिथूनही काही जाती विकसित झालेल्या आहेत. तर ह्या जाती प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर जे काही त्याचं उत्पादन आहे किंवा जे काही त्याच्यामधलं कुरकुमिनचं प्रमाण आहे हे आहे ते जीनोटाईप इंटू एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन, म्हणजे जे आपण जी इंटू ई इंटरॅक्शन शिकलो तर हे जी इंटू ई इंटरॅक्शन प्रामुख्याने या हळदीच्या जातीवरती मेजरली इम्पॅक्ट करतं. त्याच्यामध्ये जीनोटाईप जो आहे तो 75% इम्पॅक्ट ईल्डवरती किंवा कुरकुमिनच्या ईल्डवरती करतो आणि 25% जे आहे ते हे 25% आपण हे मॅनेजमेंट दृष्टीने किंवा जे काही एन्व्हायरमेंटल इफेक्ट आपण म्हणतो हा एन्व्हायरमेंटल इफेक्ट असं जी इन टू ई इंटरॅक्शन प्रामुख्याने या हळदीच्या पिकामध्ये असलेलं दिसून येतं आणि त्याचा रेशो आहे 75:25. म्हणजे एखाद्या हळदीच्या उत्पादनामध्ये एखादी जात जर आपण महाराष्ट्रासाठी विकसित झालेली असेल आणि तीच जात जर दुसऱ्या राज्यामध्ये नेऊन लावली तर त्याच्यामध्ये तेवढं 25% उत्पादन जे आहे ते एकतर कमी होऊ शकतं किंवा 25% उत्पादन जास्त होऊ शकतं. सिमिलरली कुरकुमिनच्या बाबतीत आहे की 25% आपल्याला जास्त मिळू शकतं किंवा 25% आपल्याला कमीही मिळू शकतं, की हा तिथल्या वातावरणाचा किंवा जे काही व्यवस्थापनाचा परिणाम आहे हा परिणाम अजून त्याच्यामध्ये असू शकतो. तर पहिली जी जात आहे ती फुले स्वरूपा नावाची जात आहे. तर ही जी फुले स्वरूपा नावाची जात आहे ही राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे आणि प्रामुख्यानं जे काही प्रक्रिया करणारे शेतकरी आहेत किंवा जे काही हळदीचे हळद पावडर असेल किंवा हळदीपासून कुरकुमिन एक्स्ट्रॅक्शन असेल त्यासाठी ही जात विकसित केलेली आहे. कारण या जातीच्या हळकुंडांची संख्या जास्त आहे. ज्यावेळेस आपण प्रोसेसिंग करतो किंवा प्रक्रिया करतो त्यावेळेस हळकुंडांची जाडी लांबी याची फारसं मर्यादा नसते, परंतु त्याच्यामध्ये कुरकुमिन हा घटक खूप महत्त्वाचा येतो. तर याच्यामध्ये कुरकुमिन जवळपास 25% या जातीमध्ये कुरकुमिन आहे आणि त्यामुळे 5% जास्त कुरकुमिन असणाऱ्या जातींची मागणी ही निर्यातीच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. तर त्यासाठी ही जात विकसित केलेली आहे आणि एकरी सरासरी साधारणतः 35 ते 40 क्विंटल पर्यंत वाळलेल्या हळदीचं उत्पादन आपल्याला या जातीपासून मिळू शकतं. तेलम ही आपल्याकडची महाराष्ट्रातली प्रचलित जात आहे. ही काही विकसित अशी जात नाही आहे, परंतु पारंपरिक जात आपण त्याला म्हणू शकतो आणि जवळपास 75 ते 80% क्षेत्र या जातीखाली आहे. या जातीचं एवढं क्षेत्र असण्याचं एकमेव कारण म्हणजे या जातीचे जे काही हळकुंड आणि बाजारपेठेमधली जी मागणी आहे त्याप्रमाणे ह्याची हळकुंड आहेत. म्हणजे हळकुंडाची जाडी चांगली आहे, साधारणतः 1 ते 1.5 सेंटीमीटरपर्यंत हळकुंडांना जाडी असते. त्याची लांबी जी आहे ते 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त असते आणि याच्यामध्ये कुरकुमिनचं प्रमाण अगदी स्वरूपापेक्षा कमी असलं तरी 3.5 ते 4% आहे की जे मार्केटला ॲक्सेप्टेबल आहे. त्यामुळे ओपन मार्केटमध्ये किंवा बाजारपेठेमध्ये ज्यावेळेस हळद विकायची असेल अशावेळी या जातीचे लागवडीची शिफारस करण्यात हरकत नाही. कृष्णा ही जात सुद्धा 1984 साली राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. या जातीचं वैशिष्ट्य असं की याचं उत्पादन चांगलं आहे, अगदी 40 ते 42 क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन मिळतं, परंतु याच्यामध्ये कुरकुमिनचं प्रमाण खूपच कमी आहे. म्हणजे 2.8% फक्त याचं कुरकुमिनचं प्रमाण आहे. जर आपण ओले हळकून जर पाहिले तर साधारणतः हे पांढरट असे या पद्धतीचे आपल्याला दिसतात आणि जर त्याचा गाभा जर आपण पाहिला तर आतला गाभा हा पूर्ण पांढरट असतो आणि त्याचं कंपॅरिझन जर सेलम किंवा फुले स्वरूपासारख्या जातीबरोबर जर आपण केलं तर ते गडद पिवळे असतात, की ज्याच्यामध्ये कुरकुमिनचं प्रमाण हे 4-4.5% आहे आणि याच्यामध्ये अगदी 2.5 ते 2.8% कुरकुमिनचं प्रमाण आहे. त्यामुळे ही जी जात आहे ही जात हळूहळू आता पाठीमागे पडत चाललेली आहे. राजापुरी ही जात पारंपरिक अशी जात आहे जी सांगली भागामध्ये प्रामुख्याने त्याची लागवड मोठ्या प्रमाणावरती आहे. आपण पेपरमध्ये वाचतो की राजापुरी हळदीला चालू वर्षी जवळपास 30,000 रुपये क्विंटलला दर मिळाला. ही जी राजापुरी जी जात आहे ही जात अशी स्पेसिफिक अशी जात यापूर्वी
विशेषतः इंग्रजांच्या काळात जे राजापूर बंदर आहे त्यातून जी त्याची निर्यात होत होती त्यानुसार त्याला राजापुरी असं नाव पडलं होतं. या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की ती हळकुंड जे आहे ती अंगठ्यासारखी जाड असतात आणि आकुड असतात, त्यामुळे याचं आकुड हळकुंड असल्यामुळे याचं उत्पादन खूप कमी आहे. एकरी साधारणतः 18 ते 20 क्विंटल याचं उत्पादन मिळतं, त्यामुळे ही जात आता फारशी कोण लागवड करत नाहीत. जे काही आपण पेपरमध्ये वाचतो की राजापुरी हळदीचा सांगली मार्केटमध्ये जास्त भाव मिळाला, ती राजापुरी हळद नसून ती सेलमच असते, परंतु ती ज्या सांगलीच्या ज्या विशिष्ट भागामध्ये पिकवली जाते, विशेषतः सांगलीचा जो आजूबाजूचा परिसर आहे त्या जमिनीमध्ये जी काही असणारी प्रत आहे, जिथं आपण GI टॅगिंगचा विषय येतो, तर तिथल्या वातावरणाचा प्रामुख्याने त्याच्या क्वालिटी गुणवत्तेवरती आणि दर्जावरती फरक पडत असल्यामुळं कोणती हळद तिथे लावली तर त्याला एक प्रकारचा टिपिकल सुवास येतो आणि त्याची त्या सुवासानुसार व्यापारी त्याची राजापुरी अशी गणना करतात आणि त्यानुसार त्याला जो दर आहे हा दर त्याला मिळतो. परंतु या जातीखालील सुद्धा लागवड आता हळूहळू कमी झालेली आहे. एकुरपेटा ही तेलंगणामधली प्रामुख्याने पारंपरिक जात आहे. जसे राजापुरी आपल्याकडची पारंपरिक जात आहे तशी टेकुरपेटा ही जी जात आहे ही जात तेलंगणामधली आहे. केरळमधली आलेपी नावाची जात आहे. ISR प्रगती ही शॉर्ट ड्युरेशन म्हणजे साधारणतः 6 ते 6.5 महिन्यामध्ये तयार होणारी ही जात आहे. आपल्याकडे वायगाव जात सुद्धा आहे, 6.5 महिन्यामध्ये तयार होते. म्हणजे जिथं पाण्याची कमतरता आहे म्हणजे पावसाच्या पाण्यानंतर हार्डली एक किंवा दोन प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आपण देऊ शकतो अशा ठिकाणी आपण या जातींचा शिफारस करण्यास हरकत नाही. त्याच्यामध्ये ISR प्रगती आहे, वायगाव आहे, की ज्या 6 ते 6.5 महिन्यामध्ये तयार होतात आणि यांच्यामध्ये सुद्धा प्रगतीमध्ये सुद्धा कुरकुमीनचं प्रमाण जे आहे ते 5% वरती आहे. वायगावमध्ये सुद्धा 4.5 ते 5% कुरकुमीनचं प्रमाण आपल्याला मिळू शकतं. इतरही काही जाती विशेषतः कालिकत येथून शिफारसीत झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये सुवर्ण आहे, सुदर्शन आहे किंवा सुगुण आहे, प्रभा आहे, नुकत्याच प्रसारित केलेल्या ISR केदारम आहे, ISR आलेपी सुप्रीम आहे. याही जाती आपल्याला विशेषतः जास्त कुरकुमीन कंटेंट म्हणजे 5% जास्त कुरकुमीनची जी डिमांड असेल किंवा विशेषतः इंडस्ट्रियलिस्ट कुरकुमीन एक्स्ट्रॅक्शन कंपनी आहेत त्या आता करारबद्ध शेती करायला लागलेल्या आहेत आणि करारबद्ध शेतीसाठी या ज्या जाती आहेत 5% जास्त कुरकुमीन असणाऱ्या या जातींची शिफारस करण्यात किंवा वापर करण्यास हरकत नाही. जसं राष्ट्रीय स्तरावरून काही जाती विकसित झालेल्या आहेत तशा वेगवेगळ्या जसं राहुरी कृषी विद्यापीठात सेंटर आहे तसे वेगवेगळ्या विद्यापीठांच्या सेंटरमधून काही जाती विकसित झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये ओरिसा कृषी विद्यापीठानं रोमा जात विकसित केलेली आहे ज्याच्यामध्ये कुरकुमीन 6% वरती आहे. आंध्रामधून कस्तुरी जात विकसित केलेलं आहे, त्याला एक टिपिकल फ्लेवर आहे. तामिळनाडू कृषी विद्यापीठानं सेलममधूनच विकसित करून BSR 2 जिथं भवानी सागर म्हणून जे संशोधन केंद्र आहे तिथून विकसित केलेली आहे. मेघा ही जी जात आहे ही मेघा जात नॉर्थ ईस्ट म्हणजे विशेषतः मेघालयाला जे बारापानीला जे सेंटर आहे तिथून विकसित झालेले आहे. नॉर्थ ईस्टमध्ये लकाडॉग नावाची एक जात आहे की ज्याच्यामध्ये कुरकुमीनचं प्रमाण हे 9.5% ते 10% तिथं मिळतं, परंतु ते जर आपल्याकडे लागवड केली तर साधारण 5.5 ते 6% दरम्यान मिळतं, की जे मी सांगितलं की G2E इंटरॅक्शनचा इफेक्ट आपल्याला प्रामुख्याने तिथं दिसून येतो आणि त्यातूनच ही मेघा जी जात आहे ही मेघा जात त्यांनी विकसित केलेली आहे. ह्या ज्या वेगवेगळ्या जाती आहेत ह्या वेगवेगळ्या जातींची आपण शिफारस करत असताना त्या शेतकऱ्याची गरज आणि त्याचं जे काही पुढे मार्केट चॅनल आहे या मार्केट चॅनलनुसार म्हणजे प्रोसेसिंगसाठी असेल तर त्याला प्रोसेसिंगच्या दृष्टीने आपण जाती शिफारस करायची आहे किंवा ओपन मार्केटमध्ये पाठवायची असेल तर त्यानुसार आपण सेलम किंवा BSR 2 आहे यासारख्या जातींची आपण लागवडीसाठी जी आहे ती शिफारस आपण करायची आहे. आता याच्यामध्ये जे काही बियाणं वापरलं जातं हे प्रामुख्याने 3 प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं बियाणं वापरलं जातं. जो आपण कंद लावतो कंद लावल्यानंतर खाली जो कंद तयार होतो किंवा मुख्य रोप येतं आणि ते मुख्य रोपाच्या खाली जो कंद तयार होतो त्याला जेटागड्डा किंवा मातृकंद असं म्हटलं जातं. जे काही टिलरिंग होतं किंवा जे फुटवे येतात त्याच्या खाली जे कंद तयार होतात त्याला बगलगड्डे किंवा अंगठागड्डे म्हटले जातं. हा सोराकंद किंवा कोचा जो आहे हा जो आपण लावलेला कंद आहे त्याच्यापासून नवीन कंद तयार झाला, परंतु लावलेला कंद जमिनीमध्ये साधारणतः 40 ते 50% तसाच राहतो आणि 50 ते 60% तो कुजून जातो. तर जो राहिलेला जो कंद आहे त्याला सोराकंद किंवा कोचा म्हणतात आणि याला दर जो आहे तो हळदीच्या दराच्या दुप्पट दर असतो. म्हणजे हळदीचा दर 10,000 रुपये क्विंटल असेल तर कोचाचा दर हा 20,000 रुपये क्विंटल असतो. त्याचं कारण म्हणजे याच्यातलं जे काही कार्बोहायड्रेट स्टार्च फॅट्स वगैरे जे आहे हे पीक वापरतं त्याच्या वाढीसाठी आणि त्याच्यामध्ये फक्त राहतात ते अल्कोलाइड्स किंवा कुरकुमिन्स जे आहेत हे कुरकुमिन्स त्याच्यामध्ये राहतात आणि त्याचा
जो वापर आहे हा वापर प्रामुख्याने एक्स्ट्रॅक्शन इंडस्ट्रीमध्ये, विशेषतः कुरकुमिनी एक्स्ट्रॅक्शन इंडस्ट्रीमध्ये केला जातो आणि त्यामुळे त्याचा दर जो आहे तो दर डबल आहे. ओली शेंग किंवा हळकुंड हे सुद्धा आपण लागवडीसाठी बियाणं म्हणून वापरू शकतो. आता याच्यामध्ये तिन्ही प्रकारचे बियाणं आपण वापरू शकतो, जेटागड्डा किंवा मातृकंद आहे, बगलगड्डे आहे किंवा शेंगा आहे. आता याच्यामध्ये जर आपल्याला वजनान तर शेंग वापरायची असेल तर 30 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे वापरावी, बगलगड्डे आहे ते 40 ग्रॅमच्यापेक्षा जास्त वजनाचे वापरावेत आणि जेटागड्डा जे आहे ते 50 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे आपण वापरणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा कमी जर वापरलं तर मग त्याच्या उत्पादनामध्ये आपल्याला त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. आता हे बियाणं कोणतंही जरी आपण वापरलं तर त्याच्यावरती बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बीज प्रक्रियेसाठी आपण जर पाहिलं असेल तर बियाणावरती प्रत्येक पान जे आलेले आहे, पानाचा स्कार इथं राहिलेला आहे किंवा त्याचा हे जे स्कार्स असतात ह्या स्कार्स मध्ये प्रामुख्याने जे काही फंगसचे स्पोर्स आहेत हे फंगसचे स्पोर्स डॉर्मंट असतात, तर त्यासाठी बियाणं औषधामध्ये बुडणं गरजेचं आहे. साधारणतः कमीत कमी अर्धा तास बियाणं बुडणं गरजेचं आहे. बियाण्यावरती साधारणतः अशा पद्धतीने 1 ते 1 सेंटीमीटरचे अंकुरण झाल्यानंतरच ते लागवडीसाठी वापरणं गरजेचं आहे. अन्यथा काय होतं की जर अंकुरण झालं नसेल तर ते अंकुरण झालं नाही म्हणजे त्याची डॉर्मन्सी पूर्ण झालेली नाही, आणि डॉर्मन्सी पूर्ण न होता जर आपण शेतामध्ये ते लावलं तर त्याच टेम्परेचर हे 40 डिग्रीच्या दरम्यान असतं, त्यामुळे काय होतं की कंदातलं मॉइश्चर जे आहे हे कंदातलं मॉइश्चर जमीन ओढून घेते आणि त्यामुळे कंद मऊ पडतो, आणि ज्यावेळेस आपण इरिगेशन देतो किंवा पाणी देतो त्यावेळेस ते पाणी कंद परत ओढून घेतात आणि त्यामुळे कंद मऊ पडतात किंवा कंद गाभळणं त्याला म्हटलं जातं आणि त्यामुळं कंदाची रुजवण जी आहे ही रुजवण क्षमता पूर्णतः कमी होते, जर्मिनेशन ॲबिलिटी कमी होते आणि त्यामुळे मग कंद सडून जातो आणि मग सुरुवातीलाच कंद कुजीचा सारखा प्रकार जो आहे तो प्रकार आपल्याला दिसून येतो. तर त्यासाठी कोणतंही एक आंतरप्रवाही कीटकनाशक आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक आपण बीज प्रक्रियेसाठी शिफारस करतो. त्याच्यामध्ये क्विनॉलपास जे आहे ते साधारणतः 20 मिली 10 लिटरमध्ये आणि कार्बन डायजिम साधारणतः 10 ग्रॅम 10 लिटरमध्ये, किंवा कोणतंही आपल्याकडे हे जे उपलब्ध नसतील तर आंतरप्रवाही कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची शिफारस आपण करू शकतो. जसं मी सुरुवातीला सांगितलं की काही जीवाणू खतं आहेत जसं आजोस्पर्लेम आहे, PSP आहे, व्हॅम आहे, याची सुद्धा आपण बीज प्रक्रिया करू शकतो. आता याची बीज प्रक्रियेची शिफारस आपल्याला करायची असेल तर सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया करून घ्यावी, ते सावलीमध्ये बियाणं ठेवावं आणि नंतर लागवड करतेवेळी आपण हे जे जैविक बीज प्रक्रिया जी आहे जैविक खतांची बीज प्रक्रिया करायची आहे. त्यासाठी प्रत्येकी साधारणतः 10 ते 15 ग्रॅम प्रति लिटर आपण आजोस्पर्लेम असेल, PSP असेल, KMB असेल, व्हॅम असेल याचा वापर आपण करायचं आहे आणि त्याच्यामध्ये 10 ते 15 मिनिटं बियाणं बुडवून लगेच लागवडीसाठी आपण वापरायचं आहे. आता लागवडीच्या ज्या प्रचलित पद्धती आहेत या प्रचलित पद्धती मी सांगितलं की सपाट वापा पद्धत आहे, सरीवरंबा पद्धत आहे आणि रुंदवरंबा पद्धत आहे. तर सपाट वापा पद्धतीची शिफारस आपण आता करू नये कारण त्याच्यामध्ये उत्पादन खूप कमी येतं. ज्यांच्याकडं प्रेशराइज्ड इरिगेशन सिस्टीम नाही आहे म्हणजे जसं तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन करता येणं शक्य नाही, जिथं जुन्या इरिगेशन स्कीम्स आहेत की जिथं पाटानच पाणी द्यावं लागतं, अशा ठिकाणी आपण सरीवरंबा पद्धतीचा शिफारस जी आहे ती शिफारस करायची आहे. आणि जिथं प्रेशराइज्ड इरिगेशन सिस्टीम्स आहेत जसं तुषार सिंचन आहे किंवा ठिबक सिंचन आहे तिथं आपण रुंदवरंबा किंवा रेज बेड्स आपण म्हणू किंवा गादीवापा पद्धतीची आपण लागवडीसाठी जे आहे ते आपण शिफारस ही करायची आहे. सरीवरंबा पद्धतीमध्ये जी आपण लागवड करतो त्याच्यामध्ये उत्पादन कमी काय येतं, याच्यामध्ये प्लांट पॉप्युलेशन आपलं जास्त आहे, बियाणं जास्त लागतं तरी उत्पादन याच्यामध्ये कमी येतं. म्हणजे सरासरी जर आपण पाहिलं तर एकरी 10 क्विंटल आपण बियाणं म्हणतो, परंतु जर सरीवरंबा पद्धतीमध्ये जर आपण लागवड केली तर जवळपास एकरी 12 ते 13 क्विंटल बियाणं लागतं मदर रायझम्स. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 3 फुटाची सरासरी सरी सोडली जाते, काही ठिकाणी ट्रॅक्टरनं सरी सोडली तर 3.5 फुटापर्यंत सोडते. आता 3.5 फुटानंतर सरी सोडल्यानंतर वरंब्याच्या दोन्ही बाजूला आपण बघलेला लागवडीची शिफारस केलेली आहे, म्हणजे वरंब्याचे 3 भाग करायचे, खालचा 2/3 भाग सोडून द्यायचा, वरचा 1/3 भाग सोडून द्यायचा आणि हे बघलेलं आपण याचे कंद जे आहे ते कंद लावतो. कंद लावल्यानंतर बघलेलं लावल्यानंतर जर आपण पाहिलं की आपण पाटणं किंवा सरीनं पाणी देतो किंवा फ्लड इरिगेशन देतो, त्यावेळेस काय होतं की प्रत्येक वेळी पाणी देत असताना या कंदाच्या किंवा लावलेल्या कंदाची जी सरीची बाजू आहे या सरीच्या बाजूचं माती जी आहे ती माती वाहून जाते, परंतु वरंब्याच्या बाजूची माती जी आहे ती माती इंटॅक्ट राहते. त्यामुळे हळकुंडांची किंवा कंदांची जी वाढ आहे ही रेज किंवा जे काही वरंबे आहेत या वरंब्याच्या बाजूला चांगली झालेली आपल्याला दिसून येते आणि सरीच्या बाजूला ते उघडे पडतात. म्हणजे ज्यावेळेस हळकुंड वाढायला सुरुवात होते त्या सरीच्या बाजूला असे हळकुंड उघडे पडले जातात आणि सूर्यप्रकाशाला ते एक्सपोज झाले की ते हिरवे पडतात आणि त्याची वाढ जी आहे ती वाढ पूर्णतः
थांबली जाते. तर त्यासाठी आपण जे सर्वरम्यावरती जर आपण पाहिलं तर पर प्लांट आपण जे उत्पादन मिळणार आहे सरासरी आपल्याला जवळपास आपण पाहिलं तर 500 ते 600 ग्रॅम जास्तीत जास्त 750 ग्रॅम पर्यंत आपल्याला त्याचं उत्पादन जे आहे ते उत्पादन मिळतं. त्याच्या अगेन्स्ट जर आपण रेज बेडवरती किंवा गादीवाप्यावरती जर आपण लागवड केली तर जवळपास आपल्याला गादीवाप्यावरती जर आपण पाहिलं तर गादीवाप्यावरती आपल्याला सरासरी 1 किलोपर्यंत जे कंद आहे तो कंद आपल्याला मिळू शकतो. त्याच्यानंतर दुसरी पद्धत जी आहे हे दुसऱ्या पद्धतीमध्ये जे गादीवापा पद्धत आहे हे गादीवापा पद्धतीमध्ये आपण जे रेज बेस करतो किंवा जे काही प्लांटिंग सिस्टीम त्याच्यामध्ये वापरतो याच्यामध्ये सरासरी आपले प्लांट पॉप्युलेशन जे आहे ते सर्वरम्यावरती आपलं जवळपास 25 ते 28 हजार जे 28 हजार कंद 12 ते 13 क्विंटल बियाणं आपण ज्यावेळेस लावतो त्यावेळेस आपले 28 हजार साधारणतः कंद आपले लागले जातात. आणि जे काही जर्मिनेशन जरी आपण 90% पकडलं तर जवळपास 25 हजार कंद आपले राहतात. आणि सरासरी 600 ग्रॅम जर पर प्लांट आपण उत्पादन पकडलं तर 600 ग्रॅम इंटू 25 हजार जर केलं तर जवळपास 150 क्विंटल आपल्याला ओली हळद मिळते जी आपण प्रोसेस करून किंवा प्रक्रिया करून आपल्याला 30 क्विंटल पर्यंत त्याचं उत्पादन मिळू शकतं. त्याच्या अगेन्स्ट जर आपण गादीवाप्यावरती जर पाहिलं तर आपले जवळपास आपल्याला 10 क्विंटल बियाणं इथं लागतं. 10 क्विंटलचं प्लांट पॉप्युलेशन जर आपण काढलं तर साधारणतः 20 ते 23 हजार सरासरी प्लांट पॉप्युलेशन होतं. 23 हजार प्लांट पॉप्युलेशनमधलं 90% जर्मिनेशन जर आपण पकडलं तर 20 हजार प्लांट पॉप्युलेशन आपलं होतं. आणि सरासरी 1 किलो जर आपण कंद पकडला तर 200 क्विंटल एवढी आपल्याला ओली हळद मिळते की जी आपण प्रोसेस करून 1:5 त्याचा रेशो आहे तर साधारणतः 200 क्विंटल पासून आपल्याला 40 क्विंटल वाळलेली हळद याच्यामध्ये मिळू शकते. आता याच्यामध्ये जी काही लागवड पद्धती जी वापरणार आहोत किंवा जी काही प्लांटिंग सिस्टीम आपण याच्यामध्ये वापरणार आहोत याच्यामध्ये रेज बेडची हाईट जी आहे ती साधारणतः 1.5 फुटापर्यंत म्हणजे जिथं पावसात जास्त पाणी पडतं किंवा पाऊस जास्त पडतो तिथं 1.5 फुटापर्यंत ठेवायचे. जिथं पाऊस कमी पडतो तिथं अगदी 1 फुटापर्यंत ठेवली तरी चालू शकतं. दोन सरीमधलं अंतर आपण 4 फूट ठेवायचे. गादीवाप्याची उंची साधारणतः 1 ते 1.5 फूट किंवा 1 फुटापर्यंत ठेवली की वरचा जो माता जो आहे तो साधारणतः 2 फुटाचा आपल्याला मिळतो. 2 फुटाच्या मात्यावरती आपली मध्यभागी बरोबर लॅटरल येईल आणि लॅटरलच्या दोन्ही बाजूला 1/2 फुटावरती आपण ह्या कंदांची लागवड करतो. म्हणजे आणि परत त्याच्या दोन्ही बाजूला 1/2 फूट अंतर राहतं. म्हणजे एका झाडाला साधारणतः 1 स्क्वेअर फुटाची जागा ह्या वाढीसाठी मिळणं गरजेचं आहे. कारण ओला हाकून जर आपण पाहिलं तर त्याची लांबी 12 ते 15 सेंटीमीटर असते. ज्यावेळेस आपण इथं कंद लावतो त्याचा अपेक्षित असा आहे की चारही बाजूने 12 ते 15 सेंटीमीटर त्याचे कंद वाढणार आहेत. म्हणजे साधारणतः 1 स्क्वेअर फुटाची जागा जर त्याला मिळाली तर चारही बाजूने कंद चांगल्या पद्धतीने पोचला जातो आणि सरासरी 1 किलोपर्यंत आपल्याला त्याचं वजन मिळतं. आता हळदीमध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर मजूर जो जास्त लागतो तो हळदीची लागवड करण्यासाठी, दुसरं हळदीमध्ये भरणी करण्यासाठी किंवा माती लावण्यासाठी आणि तिसरं जे आहे ते हळदीची काढणी करण्यासाठी. आता याच्यामध्ये यांत्रिकीकरण करता येणं शक्य आहे. याच्यासाठी आपण हळद लागवडीचं यंत्र विकसित केलेलं आहे किंवा हळदीमध्ये भरणी करण्यासाठी जे आहे ते भरणी करण्यासाठी आपण मिनी पॉवर टिलर आहेत, या मिनी पॉवर टिलरचा वापर आपण त्याच्यामध्ये करू शकतो. आणि हळद काढणी जी आहे ते हळद काढणीसाठी आपण यंत्राचा वापर करू शकतो. आता त्यासाठी आपल्याला फक्त लागवड पद्धतीमध्ये थोडासा बदल करायचा आहे. जिथं आपण गादीवापी 4 फुटाचे 2 सरीमधलं अंतर ठेवतो त्याच्याऐवजी 4.5 ते 5 फूट ठेवायचे की जेणेकरून ट्रॅक्टर त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या चालला जाईल. आणि यामुळे काय होतं की आपला उत्पादन खर्च जो आहे तो उत्पादन खर्च कमी करायला आपल्याला मदत होते. दुसरी महत्त्वाची बाब आपल्याला त्याच्यामध्ये अशी आढळून येते की जो काही मजुरीवरती आपला जो खर्च होणार आहे तो जवळपास 50% कमी होतो आणि आपलं प्लांट पॉप्युलेशन मेंटेन ठेवता येतं. कारण मजुराकरवी ज्यावेळेस लागवड केली जाते त्यावेळेस आपलं जे स्पेसिंग जे आहे ते स्पेसिंग मेंटेन राहीलच याची खात्री नाही आहे. परंतु ज्यावेळेस आपण यंत्राद्वारे लागवड करतो त्यावेळेस त्याचे स्पेसिंग जे आहे ते स्पेसिंग मेंटेन राहतं. हे हळद लागवडीचं यंत्र आहे. अगदी अकुशल मजूर सुद्धा याच्यामध्ये लागवड करू शकतात. इथं एक होल्डर दिलेला आहे, ह्या होल्डरमध्ये बियाणं ठेवलं जातं. गोल चकत्या दिलेल्या आहेत की याच्यामध्ये फक्त बियाणं त्याने उचलून ठेवायचं आहे. हे बियाणं बरोबर त्या कुरीच्या होलावरती गेलं की ते बरोबर ड्रॉप आउट होतं आणि हे पाठीमागं त्याचं माती जी आहे ती माती लावण्यासाठी किंवा कंद झाकण्यासाठीची अरेंजमेंट केलेली आहे. हे जे चाक आहे चाकाला दात दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला छिद्र दिसतात. 3 वेगवेगळे छिद्र आहेत
की याच्यामध्ये आपल्याला प्लांट पॉप्युलेशन मेंटेन करण्यासाठी ह्या फिर ह्या चकत्यांचा फिरण्याचा वेग जो आहे तो वेग आपण कमी जास्त करू शकतो, की दोन रोपामधलं जे अंतर जे आहे ते आपण 1 फूट ठेवू शकतो, अगदी 10 इंच ठेवू शकतो, 12 इंच ठेवू शकतो, 14 इंच ठेवू शकतो, त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करून आपलं प्लांट पॉप्युलेशन जे आहे ते प्लांट पॉप्युलेशन मेंटेन करतो. कारण 4 फुटाच्या ऐवजी आपण 4.5 फूट किंवा 5 फूट अंतर दोन सरीमध्ये ठेवत असताना आपल्याला प्लांट पॉप्युलेशन सुद्धा मेंटेन ठेवणं किंवा 20 प्लांट पॉप्युलेशन आपलं शेवटपर्यंत राहणं हे गरजेचं आहे, आणि त्यानुसार आपण या यंत्राद्वारे लागवड करत असताना त्याचा आपल्याला फायदा आपल्याला होऊ शकतो. हळदीची रोपाद्वारे सुद्धा लागवड जी आहे ती लागवड आपण करू शकतो. हळदीची रोपाद्वारे लागवड करत असताना त्याचे काही फायदे तोटे आहेत. साधारणतः याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा होतो की जे बियाणं जे आहे ते बियाणं खूप कमी लागतं. म्हणजे एकरी जिथं आपण 10 क्विंटल बियाणं वापरतो इथं अगदी 1.5 क्विंटल ते 2 क्विंटल बियाण्यामध्ये होतं. म्हणजे त्याच्यामध्ये आपण शेंग जे आहे ते शेंगावरती 1 डोळा येईल अशा पद्धतीने त्याचे तुकडे करतो. 72 कप्पाचा जो आपला भाजीपाल्याचा रोपा तयार करण्याचे जे प्रोट्रे असतात त्या प्रोट्रेमध्ये एकासेक या प्रमाणामध्ये आपण शेणखत, गांडूळ खत आणि कोकोपीट ह्याचं मिश्रण घेतो. त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आणि सुपरफॉस्फेट टाकून त्याचं मिश्रण तयार करून त्यांनी अर्धे ट्रे अगोदर भरले जातात, त्याच्यावरती हे तुकडे ठेवले जातात. तुकडे ठेवल्यानंतर त्याच्यावरती परत हे जे मिडियाचं मिक्सचर आहे ते कव्हर केलं जातं आणि ते कव्हर करून नंतर मग त्याचं सोलरायझेशन केलं जातं. म्हणजे एकावर एक 10 दिवस एकावर एक असे ट्रे ठेवून द्यायचे की जेणेकरून त्याच्यातली आर्द्रता वाढेल आणि आर्द्रता वाढल्यानंतर मग त्याचं अंकुरण जे आहे ते अंकुरण सुरू होत. साधारणतः 10व्या ते 12व्या दिवशी आपल्याला त्याचं पूर्ण अंकुरण झालेलं दिसून येतं आणि त्याच्यानंतर मग आपण फोलियर ऍप्लिकेशनमध्ये मेजर आणि मायक्रोन्युट्रियंट जे आहेत हे अल्टरनेट डेला द्यायचे. साधारणतः 2 ते 3 पानावर म्हणजे 30 ते 32 दिवसामध्ये आपली ही जी रोपं आहेत ही रोपं आपली लागवडी योग्य होतात आणि त्याच्यानंतर आपण त्याचे लागवड जी आहे ती लागवड करायची. एकरी साधारणतः 20,000 रोपं आपण ही जी आहेत ही लावायची आहेत. तर ही अशा पद्धतीने आपले लागवडीसाठी योग्य अशी ही रोपं तयार झालेली आहेत. आता याच्यामध्ये तोटा असा आहे की जो मी सोराकंद सांगितला किंवा कोचा आहे तो कोचा याच्यामध्ये मिळत नाही. त्यामुळं आपण सरासरी 10 क्विंटल जर बियाणं वापरलं आणि 40% जरी सोरा आपल्याला मिळाला म्हणजे 10 क्विंटल जर 3 ते 4 क्विंटल जरी आपल्याला सोरा मिळाला तर सोऱ्याचा दर डबल असतो. म्हणजे जे काही सरासरी हळदीच्या बियाण्याचा दर 4,000 रुपये क्विंटल असतो, एकरी साधारणतः 40,000 रुपये आपल्या बियाण्यावरती खर्च होतात. ते जर आपण सोरा जर 4 क्विंटल मिळाला किंवा 3 क्विंटल जरी मिळाला आपल्याला आणि हळदीचा दर जर 10,000 रुपये असेल तर सोऱ्याला दर आपल्याला 20,000 मिळतो. म्हणजे सोऱ्यामध्येच आपल्या जे बियाण्याचा खर्च आहे तो नील होऊन जातो. इथं मात्र तसं नाही, सोरा मिळत नाही. अगदी बियाणं जरी कमी लागत असेल तरी सोरा मिळत नाही आणि जो बियाण्यासाठी रोपं तयार करण्यासाठी लागवडीचा खर्च जो आहे तो खर्च आपल्याला जास्त येतो. दुसरं जर त्याचं उत्पादनाच्या बाबतीत जर आपण तुलना केली कंदांची लागवड आणि रोपांची लागवड तर जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता ही कंदामध्ये आहे, जिथं आपल्याला 40 क्विंटलपर्यंत उत्पादन सरासरी मिळतं. इथं मात्र आपल्याला 25 ते 30 क्विंटलपर्यंतच उत्पादन आपल्याला मिळतं. म्हणजे इथं उत्पादनसुद्धा आपल्याला कमी मिळतं. त्यामुळं शक्यतो जिथं नवीन व्हरायटी आहे किंवा बियाणं कमी आहे अशा वेळीच आपण रोपाद्वारे लागवडीचा शिफारस करा. आता आपण मातृकंदाद्वारे लागवडीची शिफारस केलेले चांगलं राहील. नवीन तंत्रज्ञानामध्ये विशेषतः हळदीमध्ये प्रामुख्याने ज्यावेळेस निर्यातीच्या दृष्टीने जर विचार केला तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने लीड आणि आर्सेनिक या दोन घटकांचं प्रमाण विशेषतः रेसिड्यू भारतीय हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. आता याच्यामध्ये आपण लीड आणि आर्सेनिक जे आहे ते वरून कधीच कोणत्याही पिकाला टाकत नाही, परंतु जे काही आपल्याकडचे जमीन स्ट्रक्चर्स आहेत किंवा सॉइल झोन आहे याच्यामध्ये प्रामुख्याने तो लीड आणि आर्सेनिकचा प्रॉब्लेम येतो आणि विशेषतः निर्यातीमध्ये बरेच कंटेनर जे आहेत हे ह्या लीड आणि आर्सेनिकमुळे रिजेक्ट होतात. तर त्यासाठी हे नवीन तंत्रज्ञान आहे की जे पॉलीहाऊसमध्ये सॉइललेस कल्चरमध्ये आपण त्यांचं कल्टिवेशन करू शकतो की जेणेकरून हे लीड आणि आर्सेनिकचा प्रॉब्लेम आहे हा कमी करता येईल आणि त्याचबरोबर विशेषतः जे काही रेसिड्यू फ्री जी हळद आहे ही रेसिड्यू फ्रीच्या हळदीची डिमांड आता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळं ह्या अशा नाविन्यपूर्ण पद्धतीचा वापर काही ठिकाणी करत असलेला आपण दिसून येतो. परंतु याच्यामध्ये अजूनही संशोधन होणं गरजेचं आहे. जे काही कंपन्या याचा प्रोपोगंडा करतात किंवा मार्केटमध्ये आहेत ते 1 एकरातून 100 एकराची हळद निघते असं काही नाही आहे किंवा ही काही जादूची कांडी नाही आहे की सरासरी पद्धत आतापर्यंत जे काही संशोधनात अंती जे रिझल्ट मिळाले आहेत ते 1 एकरामधून अशा स्ट्रक्चरमध्ये साधारणतः 150 ते 200 टनापर्यंत ओली हळद आपल्याला
एका एकरातून मिळू शकते की जे आपण ट्रॅडिशनली साधारणतः 15 ते 20 टन काढतो, म्हणजे एक 10 ते 15 पट जास्त उत्पादन आपल्याला या अशा स्ट्रक्चरमध्ये किंवा अशा पद्धतीमध्ये आपल्याला मिळू शकते. शेडनेटमध्ये सुद्धा हळदीची लागवड जी आहे ती लागवड आपण करू शकतो, विशेषतः सॉइललेस ग्रोबॅग जे आहेत या ग्रोबॅगमध्ये सुद्धा हळदीची लागवडीचं प्रमाण जे आहे ते प्रमाण विशेषतः रेसिड्यू फ्री हळदीचे डिमांड वाढत असल्यामुळं त्याच्यामध्ये लागवडीचं प्रमाण जे आहे ते प्रमाण आणि डिमांड ही वाढत आहे. याच्यामध्ये प्रति एकर उत्पादन खर्च जरी जास्त असला तरी उत्पादन आपल्याला जास्त मिळत असल्यामुळं प्रामुख्याने जे आपण फील्डशी जर आपण तुलना केली तर याच्यामध्ये कॉस्ट बेनिफिट रेशो आपल्याला जास्त दिसतो आणि हा असलेली डिमांड आणि मागणी लक्षात घेऊन आपण तशा पद्धतीच्या शिफारशीची लागवडीसाठी शिफारशीची शिफारस जी आहे ही शेतकऱ्यांना करायची आहे. साधारणतः आपण ज्यावेळेस गादी वापरती लागवड करतो तर अशा पद्धतीने त्याची ग्रोथ असणं अपेक्षित आहे किंवा त्याचे फुटवेटील रिंग असणं अपेक्षित आहे की सरासरी 1 किलोपर्यंत कंद मिळण्याच्या दृष्टीनं आपल्या. तर याच्यामध्ये जर आपण शेडनेटमध्ये ज्यावेळेस लागवडीसाठी शिफारस करू शकतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर जे काही बीसी रेशो जर आपण काढला तर क्रॉप वाईज आपल्याला हळदीमध्ये विशेषतः रेसिड्यू फ्री हळद मिळत असल्यामुळं त्याचं मार्केट आपल्याला चांगलं अवेलेबल आहे आणि रेट चांगला मिळत असल्यामुळं शेडनेट कल्टिवेशन किंवा जे काही व्हर्टिकल फार्मिंग आहे या व्हर्टिकल फार्मिंगमध्ये आपल्याला सरासरी 150 ते 200 टन प्रति एकर याप्रमाणे जर उत्पादनाच्या दृष्टीने जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर त्याचा बीसी रेशो आपल्याला चांगला मिळतो आणि त्याचं उत्पादनही आपल्याला साधारणतः 10 पट जास्तीचं मिळू शकतं. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस गादी वप्प्यावरती लागवड करतो त्यावेळेस त्याचे अशी पद्धतीने ग्रोथ असणं गरजेचं आहे, टिलर्स असणं गरजेचं आहे की त्याची ग्रोथ होत असताना किंवा त्याची हाईट होत असताना त्याच्या स्टेमची जाडी सुद्धा महत्वाची आहे की साधारणतः खोडाची जाडी ही 2.5 ते 3 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे आणि आता ती लहान राहिली किंवा आपल्या करंगळीसारखी किंवा 1 सेंटीमीटरपेक्षा जास्त कमी जाडीचं खोड राहिलं तर ते खोड काडावरती जातं आणि मग खाली कांदांची वाढ जी आहे किंवा कांदांची पोसवण जी आहे ती पोसवण त्याची होत नाही. साधारणतः 5 ते 7 महिने पूर्ण झाल्यानंतर मधल्या कालावधीमध्ये अशा पद्धतीने त्याचं हळकोंड्याचं टेलरिंग जे आहे किंवा हळकोंड्याची जी वाढ आहे ही वाढ आपल्याला होणं अपेक्षित असतं. हळदीमध्ये आपण सेंद्रिय खतांचा विशेषतः शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणावरती करतो तर अशा वेळी आपण काही तणांचा प्रादुर्भाव होतो आणि तणांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मल्चिंगचा आपण त्याच्यामध्ये सिल्वर ब्लॅक जे मल्चिंग पेपर आहे साधारणतः 20-25 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचा त्याचे आपण रिकमेंडेशन शेतकऱ्यांना देऊ शकतो. परंतु त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ती जमीन चांगली निचरा होणारी असणं गरजेचं आहे, अन्यथा जर त्याच्यामध्ये पाणी साठून राहिलं तर कंदकूज लागण्याचा धोका असतो. आणि याच याच्यामध्ये आपण साधारणतः 1 ते 1.5 महिन्याच्या अंतराने ट्रायकोडर्माची शिफारस करणं गरजेचं आहे की जेणेकरून जे काही कंदकूज किंवा कंदकुजीला कारणीभूत असणाऱ्या ज्या बुरशी आहेत या बुरशींचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येऊ शकतो. साधारणतः 3 इंचाचं होल घ्यायचं आणि 1 फुटावरती सेंटर टू सेंटर अशा पद्धतीनं याचं प्लांटिंग जे आहे ते रायझोमचं प्लांटिंग आपण करणं गरजेचं आहे. एक मात्र काळजी याच्यामध्ये घ्यायची आहे की जो काही कंद लागला जाईल हा बरोबर त्या छिद्राच्या सेंटरला लागणं अपेक्षित आहे. जर तो बाजूला किंवा एखाद्या कडेला लागला तर ज्यावेळेस त्याचं टेलरिंग सुरू होतं त्यावेळेस तो टिलर जो आहे तो कागदाच्या खाली वाढतो, अशा वेळी मग 15 दिवसातून एकदा मजूर फिरवून तो फक्त टिलर हात घालून त्याच्यामधून बाहेर काढावा लागतो. तो टिलर त्यातून फाडून बाहेर येत नाही कारण आपण हा थोडासा जाड 25 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचा कागद वापरत असल्यामुळं हा टिलर बाहेर काढणं एवढा एकच याच्यामध्ये खबरदारीचा उपाय आणि पाण्याचा निचरा चांगला होणं ह्या दोन गोष्टी जर आपण जपल्या तर आपला तणांचा प्रादुर्भाव विशेषतः पाण्याची सुद्धा आपल्याला बचत करता येते आणि उत्पादन ही उत्पादनामध्ये 10 ते 15% वाढ या पद्धतीमध्ये आपल्याला झालेली दिसून येते. तर सिंचन सुद्धा आपण याची लागवड करू शकतो, त्यासाठी आपण जे काही रुंद गादी वाप्या आपल्याला तयार करावे लागतात. 2 सरीमधलं अंतर आपण 6 फूट ठेवायचं आहे, गादी वाप्याची उंची 1 फूट आणि एका गादी वाप्यावरती 4 ओळी येतील अशा पद्धतीने लागवड करायची. 2 रोपांमधलं अंतर किंवा 2 ओळीमधलं अंतर आपण 1 फूट ठेवायचंय, दोन्ही बाजूला 1/2 फूट असा 4 फूट वरची रुंदी राहील आणि खालची रुंदी जी आहे ती 6 फूट राहील. अशा पद्धतीने आपण तुषार सिंचन पद्धतीचा सुद्धा वापरायच्या. तर याच्यामध्ये तुषार सिंचन पद्धत, ठिबक सिंचन आणि सरीवरंभ पद्धत याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देण्याची जी क्षमता आहे ती ठिबक सिंचन आहे, त्या खालोखाल तुषार सिंचन आणि त्याच्या खाली सरीवरंभ पद्धत.
तुषार सिंचन पद्धतीमध्ये आपण एक खबरदारी घेणं गरजेचं आहे की आपल्या जमिनीमध्ये जर क्षार किंवा पाण्यामध्ये जे क्षारांचं प्रमाण जास्त असेल किंवा जे काही आपण इरिगेशन वॉटर जे वापरत असाल त्याच्यामध्ये क्षार जास्त असतील तर अशा वेळी मग पाण्यावरती क्षार जमा होतात आणि मग त्याचं फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी आहे ती हॅम्पर होते. तर त्या अशा ठिकाणी आपण तुषार सिंचनाच्या ऐवजी ठिबक सिंचनचा वापर करण्यासाठी शिफारस आपण करू शकतो. त्याच्यानंतर जे काही खत व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये लागवडीच्या वेळेस किंवा बेसल डोसमध्ये आपण जे काही सेंद्रिय खतं देतो सेंद्रिय खत बरोबरच 100 किलो प्रति हेक्टरी स्फुरद आणि 100 किलो प्रति हेक्टरी पालाश आणि फेरस सल्फेट किंवा हिराकस आपण त्याला म्हणतो की हेक्टरी 10 किलो हेक्टरी जे आपले रिकमेंडेशन जे आहेत साधारणतः 200 किलो नंतर 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश आणि साधारणतः 20 किलो जे आहे ते 20 किलो फेरस सल्फेट हे आपण रिकमेंड केलेला फर्टिलायझर डोस आहे. फर्टिगेशनच्या माध्यमातून जर आपल्याला द्यायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की रूट झोनमध्ये ज्यावेळेस आपण फर्टिगेशन खतं देतो त्यावेळेस त्याचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन न्यूट्रियंटचं होतं आणि विशेषतः 15 ते 30 सेंटीमीटर जिथं हळदीचं फिडिंग झोन आहे या फिडिंग झोनमध्ये युनिफॉर्मली जर न्यूट्रियंट डिस्ट्रीब्युशन जर झालं आणि कायम आपण फील्ड कॅपॅसिटीला जर आपली जमीन जर ठेवली असेल तर त्याचा अपटेक जो आहे तो अपटेक योग्य पद्धतीनं होतो आणि आपल्याला प्रति एकरी साधारणतः 40 क्विंटल पर्यंत सजासजी उत्पादन याच्यामध्ये मिळू शकतो. आता फर्टिगेशन करत असताना आपण त्याच्यामध्ये त्याच्या ज्या ग्रोथ फेजेस आहेत ह्या ग्रोथ फेजेसनुसार त्याचं फर्टिगेशन करणं हे गरजेचं आहे. जसं सुरुवातीचे जे 15 दिवसापर्यंत त्याला मुळीसुद्धा नसते त्यामुळे 15 दिवसानंतरच याचं फर्टिगेशन सुरू करायचं आहे. सुरुवातीच्या 2 आठवड्यामध्ये म्हणजे 3रा आणि 4था आठवडा लागवडीपासून साधारणतः हेक्टरी 15 किलो नंतर 15 किलो स्फुरद आणि 7.5 किलो पालाश आपण 2 समान हप्त्यामध्ये द्यायचं आहे. व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये किंवा शाकीय वाढीच्या अवस्थेमध्ये साधारणतः 5व्या आठवड्यापासून ते 14 आठवड्यापर्यंत 10 समान हप्त्यामध्ये 75 किलो नंतर 22.5 किलो स्फुरद आणि 15 किलो पालाश आपण द्यायचं आहे. 15 ते 26 आठवड्यामध्ये व्हेजिटेटिव्ह ग्रोथ त्याचबरोबर जे काही रायझोम ग्रो डेव्हलपमेंट किंवा कंदवाढीची सुरुवात होते त्या अवस्थेमध्ये 12 समान हप्त्यामध्ये साधारणतः नत्र 37.5 किलो स्फुरद 37.5 किलो आणि पालाश 22.5 किलो आपल्याला द्यायचं आहे. आणि शेवटच्या अवस्थेमध्ये म्हणजे कंद तयार होण्याच्या अवस्थेमध्ये साधारणतः 27 ते 32 आठवड्यामध्ये 22.5 किलो नत्र स्फुरद जो आहे तो कमी करायचा आहे 15 किलो स्फुरद आणि पालाश मात्र यावेळी वाढवायचा आहे की जेणेकरून हळदीच्या कंदाची फुगवण चांगली होईल त्याचे वजन चांगलं प्राप्त होईल त्याच्यावरती चकाकी चांगली होईल. अशा 30 समान आठवड्यामध्ये जर आपण फर्टिगेशन जर केलं तर नक्कीच आपल्याला 1 ते 40 क्विंटल पर्यंत सरासरी उत्पादन आपण शेतकरी बंधूंना गाठू शकतो. हे वेगवेगळ्या मायक्रोन्युट्रियन्सचे आपल्याला डिफिशियन्सी सिम्प्टम्स माहीत आहेत त्याप्रमाणे डिफिशियन्सी सिम्प्टम्स ओळखून जर स्प्रेईंगद्वारे जर आपण न्यूट्रियन्स जर दिले तर त्याचा आपल्याला रिझल्ट लगेच मिळतो. विशेषतः चिलेटेड किंवा आता ग्लुकोनेटेड न्यूट्रियन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर त्याच्या शिफारस शक्यतो आपण शिफारशी फवारणीसाठी करायची आहे की जेणेकरून आता इथं लोहाची कमतरता आपल्याला दिसते आहे की त्याच्या पानाच्या शिऱ्या हिरव्या आहेत आणि जे मार्जिन्स आहेत किंवा त्याचा मधला पोर्शन जो आहे हा पांढरट पडतो तर अशा वेळी ती लोहाची कमतरता आहे ओळखायच्या. अशा वेळी असं आपण फेरस चिलेटेड फेरसची फवारणी जर 2 ग्रॅम प्रति लिटरने दिली किंवा आपण हिराकस सेंद्रिय खतामध्ये मिसळून जर आपण जमिनीमधून देत असू तर हे फेरसची डिफिशियन्सी आपल्याला कमी करता येते. आपल्याला हा चार्ट माहितीच आहे की वेगवेगळ्या न्यूट्रियन डिफिशियन्सी विशेषतः मायक्रोन्युट्रियंट आणि मेजर न्यूट्रियंटची डिफिशियन्सी चार्टनुसार त्याचे सिम्प्टम्स पाहून आपण त्याच्यामध्ये रिकमेंडेशन जे आहे ते रिकमेंडेशन आपण करू शकतो. भरणीची गरज म्हणजे साधारणतः 3.5 ते 4 महिन्यानंतर आपण हळदीची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कम्प्लीट होत आल्यानंतर त्याला माती लावणं गरजेचं असतं कारण आपल्याकडे पाऊस जास्त पाहिजे. जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावरती पडतो अशा वेळी जमिनीचं कॉम्पॅक्टेशन होतं त्याचबरोबर रायझोम इनिशिएशन जे आहे ते 4.5 ते 5 महिन्यानंतर सुरू होतं तर त्याला भुसभुशीत माती मिळावी या दृष्टीने जर आपण त्याला माती लावली किंवा भरणी जर केली तर त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो. त्यासाठी आपण मजुराकरवी माती लावू शकतो किंवा मी सांगितलं की जर आपण गादी वापरावरती लागवड केली असेल तर हे मिनी पॉवर टिलर 8 ते 10 HP मिनी पॉवर टिलर आहेत त्याचा वापर करून आपण जी काही माती आहे ती माती आपण त्याच्यामध्ये लावू शकतो. साधारणतः आपण तणनाशकांचा वापर हळदीमध्ये करू शकतो म्हणजे लागवड केल्यानंतर साधारणतः पहिल्या 15 दिवसापर्यंत म्हणजे जोपर्यंत हळदीचं रोप उगवत नाही तोपर्यंत आपण काही प्री इमर्जन्स जे स्प्रे आहेत त्याच्यामध्ये ॲट्रॅजिन आहे हे साधारणतः 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये
आणि दुसरं जे आहे की हराळी आणि लव्हाळा जर त्याच्यामध्ये असेल मोठ्या प्रमाणावरती तर 8व्या ते 10व्या दिवसापर्यंत, साधारणतः 12व्या दिवसापर्यंत आपण ग्लायफोसेट 41% हे साधारण 4 ते 5 मिली प्रति लिटर अशा पद्धतीने 2 तणनाशकांची शिफारस आपण हळदीची लागवड केल्यापासून परंतु उगवण व्हायच्या अगोदर जे काही 15 दिवसाचा गॅप आहे त्याच्यामध्ये आपण या तणनाशकांची वापर करू शकतो. परंतु एकदा का हळद उगवायला सुरुवात झाली की मग मात्र कोणत्या तणनाशकांची आपण शिफारस केलेली नाही. बऱ्याच वेळा तुम्हाला शेतावरती गेल्यानंतर शेतकरी सांगतील की आम्ही हळदीमध्ये राऊंडअप वापरलं किंवा ग्लायसिल वापरलं तरी हळद मेली नाही. हळदीवरती आपण ज्यावेळेस विडीसाईडचे एक्सपेरिमेंट घेतले त्यावेळेस हळदीवरती बाजारामध्ये जेवढे काही उपलब्ध तणनाशक आहेत त्यातलं कोणतंही तणनाशक तुम्ही डायरेक्ट फवारलं तरी हळद डायरेक्ट पूर्ण मरत नाही. एक तर त्याच्यावरती स्कॉर्चिंग दिसेल किंवा त्याचा लॅमिना डिस्टर्ब झालेलं दिसेल, परंतु त्याला जरी लॅमिना डिस्टर्ब झाला तरी त्याला साईड सकर्स परत फुटतात आणि त्याची वाढ चालू राहते. त्यामुळे हळदीवरती कोणत्याही तणनाशक हळद पूर्णतः मरत नाही, परंतु त्याच्या फिजिओलॉजिकल ग्रोथवरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्याच्या वाढीवरती परिणाम म्हणून उत्पादनावरती मात्र परिणाम होतो. त्यामुळे आपण जर तणनाशकांची शिफारस करत असू तर गादीवाप्यावरती हळद असेल तर 2 गादीवाप्याच्या मध्ये हळदीच्या पानावरती तणनाशक उडणार नाही. अशा पद्धतीने आपण ग्लायफोसेट 41% हे तणनाशक वापरलं तरी चालू शकतं, परंतु तशी आपण शिफारस केलेली नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या तणांचा प्रादुर्भाव आहे, पाऊस जास्त पडतोय, खुरपणी करता येत नाही, अशा वेळी आपण या तणनाशकांची शिफारस जी आहे ती शिफारस आपण करू शकतो. काही आंतरपिकं आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो, त्याच्यामध्ये झेंडू आहे, मिरची आहे, मुळा आहे, याचे आपण रिकमेंडेशन म्हणजे पहिले व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण सॉइल डिस्टर्ब करत नाही, म्हणजे भरणीच्या अगोदर निघून जातील अशा पद्धतीचे आपण आंतरपिकं याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. सोयाबीन आहे, परंतु ज्यावेळेस आपण सोयाबीन गेवडा वगैरे जे लावतो त्यावेळेस आपलं रेग्युलर प्लांट पॉप्युलेशन जे पर एकर आहे त्याच्या 50% प्लांट पॉप्युलेशन याच्यामध्ये राहणं गरजेचं आहे, अन्यथा त्याचं कॉम्पिटिशन फॉर न्यूट्रियंट्स तयार होते आणि मग त्याच्या उत्पादनावरती परिणाम होतो. 50% प्लांट पॉप्युलेशन जर आपण ठेवलं तर आपल्याला ऍडिशनल बोनस उत्पादन त्याच्यामध्ये मिळू शकतं. आपण जसं हळदीमध्ये इंटरक्रॉप घेतो तसं हळद सुद्धा इतर पिकामध्ये आंतरपीक घेऊ शकतो, विशेषतः फ्रूट क्रॉप्समध्ये. आपण मधल्या मोकळ्या जागेमध्ये की नवीन बागा लावतो त्यावेळेस मधली मोकळी जागा राहते आणि हे शेड लव्हिंग आहे. साधारणतः 25% सावलीमध्ये याचं उत्पादन जवळपास 10 ते 15% वाढतं. म्हणजे जर तुम्ही शेतामध्ये गेला आणि बांधावरती एखादं झाड असेल तर झाडाखालची हळद तुम्हाला चांगली दिसते. त्याचं एकमेव कारण आहे की शेड लव्हिंग 25% सावलीमध्ये ते चांगलं वाढतं. त्यामध्ये 50%पर्यंत सावली पडत किंवा पडतो अशा ठिकाणी आपण हळदीचे आंतरपीक म्हणून लागवड करण्यास परस करत नाही. हळदीमध्ये एक ड्राउट टॉलरंट मेकॅनिझम आहे, विशेषतः ऑक्टोबर मध्ये महिन्यामध्ये आपण शेतावरती व्हिजिट करतो हळदीचे गोल झालेले दिसतात आणि शेतकरी हा कोणता रोग आहे का. हळदीच्या पिकामध्ये ड्राउट टॉलरन्स मेकॅनिझम आहे, म्हणजे टेम्परेचर 30 ते 32 डिग्रीच्या वरती गेलं की त्याचं पाणी टर्गर प्रेशर कमी होतं आणि त्यामुळे पानं जे आहेत ते पानं फोल्ड होतात. पानं फोल्ड झाल्यामुळं काय होतं की त्याचं फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी कमी होतं, ट्रान्सपिरेशन लॉसेस पाण्याचे जे आहेत ते कमी होतात नॅचरली आणि त्यामुळे वॉटर सेव्हिंग होतं आणि ज्यावेळेस टेम्परेचर कमी होतं त्यावेळेस परत हे पान फुल ओपन झालेलं दिसतं. त्यामुळे हा कोणता रोग नाही आहे, हा ड्राउट टॉलरन्स मेकॅनिझम असल्यामुळं त्याच्यामध्ये फारशी काही भिवून जाण्याची किंवा कोणतीही त्यासाठी स्पेसिफिक फवारणी करणं ची अपेक्षित नाही. दुसरा एक बरेच शेतकरी तुम्हाला प्रश्न विचारत असतील की हळदीचं फूल जे आहे ते फूल काढावं की ते तसंच ठेवावं, त्याचे फायदे तोटे. आता हळदीचं फूल जे आहे ते फूल येणं हे एक झोन, म्हणजे जे काही वेगवेगळे ग्रोथ फेजेस आहेत त्याच्यामध्ये याचे व्हिजिटेटिव्ह फेज संपून ते रिप्रोडक्टिव्ह फेजला गेलेलं आहे याचं ते लक्षण आहे. म्हणजे साधारणतः व्हिजिटेटिव्ह ग्रोथ थांबून हे रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये हे कन्वर्ट झालेलं आहे किंवा त्याचं रायझोम इनिशिएशन आता सुरू झालेलं आहे. अशा वेळी फुलं येण्याच्या अगोदर आपण भरणी करून घेणं गरजेचं आहे किंवा त्याच्यानंतर आपण त्याची सॉइल डिस्टर्ब जी आहे ती सॉइल डिस्टर्ब आपण शक्यतो करायची नाही. आता हळदीचं फूल जे आहे ते फूल काढावं, परंतु ते कधी काढावं की साधारणतः त्याचं हळदीचं फूल बाहेर पडल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यानंतर, म्हणजे ते पूर्ण मॅच्युअर झाल्यानंतर फूल काढून टाकण्यासारखं नाही, परंतु ते इमॅच्युअर स्टेजमध्ये जर आपण काढलं तर त्याला इंजुरी होते आणि इंजुरीमधून मग फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते आणि मग रायझोम रॉट सारख्या रोगाचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होऊ शकतो. तर त्यासाठी त्याच्या नियंत्रणासाठी आपण हे फूल जे आहे ते फूल त्याला मेडिसिनल व्हॅल्यू आहे आणि मेडिसिनल व्हॅल्यू असल्यामुळं साधारणतः 4 ते 5 रुपयाला एक फूल हे मॅच्युअर फूल कंपन्या विकत घेतात.
तर जिथं डिमांड असेल अशा ठिकाणी आपण हे मॅच्युअर फुल विकायला काय काढणी करायला हरकत नाही, परंतु इमॅच्युअर फुल आपण शक्यतो काढू नये. नंतर हळदीवरती जे काही कीड आणि रोग येतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी सांगितलं की हळदीवरती कन्नमाशी येते. कन्नमाशी ओळखायची कशी, तर साधारणतः डासापेक्षा थोडीशी मोठी असते, पंखावरती दोन काळे ठिपके असतात आणि पुढचे पाय असे पांढरट असतात. याचं पूर्ण सायकल, लाईफ सायकल जे आहे हे त्या हळदीवरतीच पूर्ण होतं, किंवा अल्टरनेट होस्ट त्याची कर्दळ आहे, कर्दळीवरती पूर्ण होतं. साधारणतः पाऊस पडल्यानंतर ह्या पिपामधून ह्या माशा बाहेर पडतात आणि आपल्याला शेतामध्ये दिसायला सुरुवात होते. त्याच्यानंतर 15 दिवसांनी ही माशी अंडी घालते आणि अंडी घातल्यानंतर परत 10 ते 12 दिवसांनी ह्या अशा पद्धतीच्या आळ्या त्या अंड्यातून बाहेर पडतात. आणि ह्या आळ्या ज्या आहेत त्या आळ्या कंद पोकरतात किंवा कंद कुरतडतात आणि त्याच्यामधून मग सेकंडरी इन्फेक्शन बुरशीचं होतं आणि मग ते कंदकुजीला सुरुवात होते. म्हणजे हे जे काही कंदकुजीला प्रायमरी इन्फेक्शन जे आहे ते कंदमाशीचं आहे. तर अशा कंदमाशा शेतामध्ये दिसल्यास आपण क्विनॉल फॉसची फवारणीची शिफारस करावी, किंवा कोणत्याही फॉस ग्रुपमधल्या जसं प्रोपोनेफॉस आहे किंवा क्लोरोपायरी फॉस आहे त्याची फवारणी करू शकतो, किंवा थिमेट फोरेट सारखे ग्रॅन्युलर पेस्टिसाइड्स जे आहेत त्याची आपण शिफारस करू शकतो. त्याच्यानंतर पानावरती असे चट्टे दिसतात, हे सकिंग पेस्टमुळे होतं. साधारणतः ज्यावेळेस पान सुरळीमध्ये असतात त्यावेळेस किडीमुळे रस जे पान आहे ते पान खरवडलं जातं आणि त्याच्यातून रस शोषला जातो आणि त्यामुळे असे पानावरती चट्टे दिसतात. तर त्यासाठी कोणत्याही आंतरप्रवाही कीटकनाशकाची आपण शिफारस करू शकतो. शेतामध्ये फिरत असताना एका सरळ रेषेमध्ये काही छिद्र पानावरती दिसतात, तर हे पानं खाणाऱ्या आळीमध्ये मुळे होतं. ही सुद्धा पान खाणारी आळी जी आहे ते पान सुरळीमध्ये असतानाच पान खाते आणि त्यामुळे पान उघडल्यानंतर आपल्याला एका सरळ रेषेमध्ये असे छिद्र आपल्याला दिसून येतात. तर याच्या नियंत्रणासाठी आपण स्पर्शजन्य कीटकनाशकांचा किंवा सिस्टमिक इन्सेक्टिसाइडचा जरी शिफारस जरी आपण केली तरी त्याचा आपल्याला नियंत्रणासाठी फायदा होतो. काही बग्ज आहेत, टिंजिड बग्ज पानाच्या पाठीमागच्या बाजूने दिसतात आणि वरच्या बाजूला पान तांबूस रंगाचं आपल्याला दिसून येतं. तर हे थव्यानं असे कीटक राहतात आणि हे प्रामुख्याने पानाच्या पाठीमागच्या बाजून रस शोषून घेत असल्यामुळं त्याचा किडीवरती त्याचा आपल्याला पानावरती त्याचा इफेक्ट दिसून येतो. तर यासाठी सुद्धा आपण कोणतेही सिस्टमिक इन्सेक्टिसाइड्स जे आहेत त्याचा आपण वापर त्याच्या नियंत्रणासाठी आपण करू शकतो. हुमणीचा प्रादुर्भाव हळदीवरती होतो, ही पॉलिफॅगस पेस्ट आहे. तर ही जी पॉलिफॅगस पेस्ट आहे याच्या नियंत्रणासाठी आपण मेटारायझम प्रति एकरी साधारणतः 1.5 ते 2 किलो हा सेंद्रिय खतामध्ये मिसळून जरी त्याची शिफारस केली तरी चालू शकते. परंतु जर मुळ्या खातच असेल तर अशा वेळी आपण केमिकल ट्रीटमेंटमध्ये आपण लिसेंटा सारखं औषध आहे किंवा क्लोरोपायरीफॉस हमला सारखं औषध आहे त्याची शिफारस करायची. पहिल्यांदा आळी त्या मुळीपासून बाजूला करून घ्यायची. आळी खूप हुशार आहे, साधारणतः 3 फुटापर्यंत ते 4 फुटापर्यंत खोल ही आळी जाते, तिथपर्यंत आपल्या औषधाची तीव्रता पोहोचू शकत नाही आणि नंतर औषधाची तीव्रता कमी झाली की परत येऊन वरती येऊन मुळ्या खायला लागते. तर त्यासाठी आपण मेटारायझम जर जमिनीमध्ये टाकला असेल तर ही बुरशी त्याच्या कोणत्याही कोश असेल, भुंगेरे असेल किंवा अंडे असतील त्याच्यावरती ही बुरशी त्याच्या संपर्कात आली की त्याच्यावरती ग्रीन मस्कर्डाइन नावाचा रोग होतो आणि ते पूर्णतः त्याची अवस्था जी आहे ती नष्ट होते. तर त्यासाठी मेटारायझमचे आपण नियंत्रणासाठी शिफारस करायची आहे प्रिव्हेंटिव्ह म्हणून. अन्यथा जर क्युरेटिव्ह मेजर असेल तर आपण लिसेंटा किंवा कॅनॉन हमला क्लोरोपायरीफॉसचा आपण शिफारस करायची आहे. सूत्रकृमीचा प्रादुर्भाव सुद्धा हळदीवरती दिसतो, विशेषतः हे सूत्रकृमी काय करतात की त्याच्या सुईसारख्या टोकदार अवयवानं कंद पंक्चर करतात आणि त्याच्यातून रस शोषून घेतात. त्याच्या प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपण शेतामध्ये झेंडूची रोपं लावण्यासाठी सांगायचे. साधारणतः 10 मीटरवरती 1 झेंडूचं रोप अशा पद्धतीने आपण जर लागवड केली तर त्याचा सूत्रकृमींचं नियंत्रण आपल्याला झालेलं दिसून येतो. रायझम रॉट किंवा कंदकुज हा जो रोग आहे हा रोग प्रामुख्याने टिलर्सवरती लवकर दिसून येतो आणि नंतर तो पूर्ण कंद जे आहे ते व्यापून जातो. साधारणतः जर आपण रोपांचं निरीक्षण केलं तर शेंड्याकडून जे पान आहे ते पान करपत आलेलं आपल्याला दिसून येतं आणि खालच्या बाजूला असं ब्राउनिश रंगाचा टिलर्स त्याचा झालेला असतो. हा जर उपसला आणि तो कंद जर दाबून पाहिला तर त्याच्यातून घाण वास येणारं पाणी आपल्याला दिसून येतं. तर याच्या नियंत्रणासाठी आपण ट्रायकोडर्मा प्लस नावाची जी जैविक बुरशी आहे ती प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. ते सेंद्रिय खतामध्ये मिसळून एकरी साधारणतः 2.5 ते 3 किलो साधारणतः हळदीच्या एकूण लाईफ सायकलमध्ये सुरुवातीचा पावसाळा संपेपर्यंत 2 ते 3 वेळा ह्याचं ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे. परभणी कृषी विद्यापीठाने बायोमिक्स विकसित केलेला आहे त्याचाही वापर आपण करू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा हे ट्रायकोडर्मा सिडोमोनस वगैरे जे काही जैविक मित्र बुरशी आहेत त्याचा वापर आपण या कंदकुजीच्या नियंत्रणासाठी आपण जे आहे ते करू शकतो.
कर्परोगाचा प्रादुर्भाव सुद्धा हळदीवरती होतो. आता ह्या कर्पा दोन प्रकारचा येतो, दोन बुरशीमुळे येतो. एक कोलेट्रिचम नावाच्या बुरशीमुळे येतो आणि दुसरा टॅप्रिना नावाच्या बुरशीमुळे येतो. टॅप्रिना नावाची बुरशी आहे ही शाबूस तांदळाच्या दाण्यासारखी तांबूस रंगाचे ठिपके पडतात आणि पूर्ण वाढत जाऊन पूर्ण पान करपतं. मी सांगितलं की 7व्या महिन्यापर्यंत आपलं पानं हिरवीगार फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. किंवा कोलेट्रिचममुळे अंडाकृती ठिपके पडतात आणि असे ठिपके वाढत जाऊन संपूर्ण पान जे आहे ते करपलं जातं. आता ह्या दोन्ही कर्प्याच्या नियंत्रणासाठी आपण सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये स्पर्शजन्य फंजीसाइड्स जे आहेत म्हणजे कॉन्टॅक्ट फंजीसाइड्स जसं यम पंचायस आहे, कॉपर कंटेंट फंजीसाइड्स आहेत जसं कॉपर ऑक्झिक्लोराईड आहे, याची शिफारस आपण 2.5 ते 3 ग्रॅम या प्रमाणामध्ये करायची आहे. आणि 3 महिन्यानंतर मग आपण सिस्टेमिक फंजीसाइडची शिफारस करू शकता. त्याच्यामध्ये टिबेकोनाझोल आहे जसं मिस्टर टॉप नावाने बाजारामध्ये मिळते, किंवा नेटिव आहे, कोनिका आहे, याची आपण सिस्टमिक इन्सेक्ट फंजीसाइड्स म्हणून आपण करू शकतो. साधारणतः एक इन्सेक्टिसाइड आणि एक फंजीसाइड्स 2 ते 3 आठवड्याच्या अंतरानं हळदीवरती असे 4 ते 5 फवारणे जर आपण घेतल्या तर प्रिव्हेंटिव्ह म्हणून, तर मग हळदीवरती फारसा किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तो होत नाही. आणि ड्रेंचिंगसाठी आपण ट्रायकोड्रमा किंवा बीज प्रक्रियेसाठी आपण हे जैविक बुरशीनाशकं जे आहेत त्याचा वापर जर केला असेल आणि शेतामध्ये 7 ते 8 तासापेक्षा जास्त वेळ जर पाणी साठवून जर नाही ठेवलं तर हळदीवरती कोणत्याही किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला होत नाही. आणि त्यामुळं आपलं जे शेतकऱ्यांचं पीक जे आहे ते म्हणजे कीड आणि रोगमुक्त आपल्याला ठेवता येईल. त्यानंतर मग हळदीची काढणी जी आहे ती काढणी साधारण 8 ते 9 महिन्यानंतर आपण करतो. त्याच्या अगोदर 15 दिवस आपण पाणी बंद करायचं. पाणी बंद झाल्यानंतर त्याचं न्यूट्रिएंट डायव्हर्जन पूर्ण होतं, कंदामध्ये त्याचं अन्न उतरलं जातं पानामधलं अन्न. आणि साधारणतः अशा पद्धतीनं पाला सुकल्यानंतर 60 ते 70% पाला सुकल्यानंतर त्याची कापणी करायची. कापणी करून मग त्याची काढणी जी आहे किंवा खांदणी जी आहे ती खांदणी मधुरा करावी, किंवा जर गादीवापीवरती लागवड केली असेल तर ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे आपण त्याची काढणी करायची. काढणी केल्यानंतर मग त्याची मोडणी करून घ्यायची. त्याच्यामध्ये मदर रायझोम वेगळे करायचे जे बियाण्यासाठी आपण वापरू शकतो, साईड रायझोम किंवा ज्याला अंगठागड्डे आपण म्हणतो किंवा शेंग म्हणतो ती वेगळी करायची. ती शिजवण्यासाठी आता वाफेवरचे कुकर आहेत, कुकरचा वापर करून जर हळद शिजवली तर आपल्याला उत्तम गुणवत्तेची हळद जी आहे ती हळद आपल्याला मिळू शकते. त्याच्यानंतर ते ड्रायिंगसाठी आपण जुने शेडनेट किंवा शेडनेटचा वापर करण्यासाठी सांगायचं आहे की शक्यतो हळद काळपट पडते जर आपण डायरेक्ट मातीवरती जर हळद सुकवण्यासाठी जर टाकली तर त्यासाठी जुने शेडनेट किंवा जुन्या साडण्यांचा वापर जरी आपण केला तरी चालू शकतं. मेकॅनिकल ड्रायिंगचा सुद्धा पर्याय याच्यामध्ये आहे, किंवा डायरेक्ट कच्च्या हळदीपासून पावडर तयार करण्याची सुद्धा प्रक्रिया आहे जे आपल्याला शेवटच्या दिवशी आपल्याला सांगण्यात येईल. तर अशा पद्धतीनं आपण हळदीचे प्रोसेस प्रक्रिया करून जर योग्य पद्धतीनं जर त्याचं ग्रेडिंग वगैरे करून जर मार्केटला पाठवले तर नक्कीच त्याला चांगला भाव मिळतो. आणि या पद्धतीने जर आपण आपल्या शेतकऱ्यांना किंवा तुमच्या ज्या भागामधले जे काही शेतकरी आहेत तुमच्या विभागातले किंवा तुमच्या गावामधले तर त्यांना जर अशा पद्धतीनं शास्त्रीय दृष्टिकोनातून या हळदीची परिपूर्ण माहिती दिली तर आणि चांगल्या पद्धतीने जर योग्य स्टेजेसमध्ये योग्य प्रकारे जर नियोजन जर केलं तर नक्कीच त्यांचं उत्पादन वाढेल, उत्पादन खर्च कमी होईल आणि चांगल्या पद्धतीनं त्याची उत्पादकता जी आहे ही उत्पादकता त्यांना गाठता येईल. आपल्याला कधीही काही शंका असेल तर मला आपल्या माझ्या मोबाईलवरती संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 98 22 44 97 89. रामेती अमरावती यांनी मला माझ्या विचार मांडण्याची जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांचेही मी धन्यवाद मानतो आणि थांबतो. आता आपले काही क्वेश्चन्स असतील तर आपण स्पेसिफिक क्वेश्चन्स घेऊया. धन्यवाद. नमस्कार सर, तुम्ही सेलम नावाची व्हेरायटी सांगितलेली होती तर त्याचं प्रोडक्शन किती पर्यंत असते, म्हणजे किती क्विंटल असते? एकरी जर आपण फर्टिगेशन आणि रेजबेड जर केले तर साधारणतः 40 क्विंटल पर्यंत उत्पादन देण्याची क्षमता त्या व्हरायटी मध्ये आहे. ओके सर. हा बोला बोला, येत आहे ऐकू. बोला सर, आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहे सरांना? हो सर, ते आपल्या सेलम जातीमध्ये
हळदी मध्ये आता माझा आर्णी हेडक्वार्टर आहे, आर्णी तालुका आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये. ते करपा करपा नावाचा करपा जो रोग आहे आपला तो खूप मार्गदर्शन याच्यामध्ये कसं आहे की करपा रोग जो आहे हा ढगाळ वातावरण साधारणतः 6 ते 7 दिवसापेक्षा जास्त दिवस जर ढगाळ वातावरण असेल आणि तापमान 25 ते 30 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असेल तर हा करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो. तर सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये आपण कोणत्याही कॉपर बेस्ड जे फंजीसाइड्स आहेत जसं कॉपर ऑक्झिक्लोराइड आहे किंवा M45 आहे किंवा त्याचे कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा काही मॉलिक्युल्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्याची शिफारस आपण करायची आहे. आणि त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर जर असेल तर मग सिस्टमिक फंजीसाइड्स आहेत जसं अमिस्टर टॉप आहे, कॅब्रिओ टॉप आहे, नेटिव्ह आहे, त्याचा वापर आपण शिफारस आपण करायची आहे. ठीक आहे, धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर आपण आपला माईक ऑन करून सरांना विचारू शकतो. कुणाला आज नाही पण भविष्यातही काही प्रश्न आले तर आपला हा व्हॉट्सअप ग्रुप निरंतर चालू आहे. आपण लिखित स्वरूपात आपले प्रश्न यावर मांडू शकता जेणेकरून आपण व्याख्यातांना ते प्रश्न फॉरवर्ड करून आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन घेऊ शकतो. तर सर कुणाचे माईक ऑन नाही आहे, कुणाचे प्रश्न नाही आहे असं गृहीत धरू सर. आणि ग्रामीण अमरावती मार्फत मी आपले धन्यवाद मानते सर. आपण आम्हाला वेळाचा वेळ इतकं छान मार्गदर्शन केलं, पीपीटी खूप छान होती सर, त्यामुळे सर्वांना निश्चितच चांगलं मार्गदर्शन इथून मिळालेलं आहे. निश्चित याचा भविष्यात ते वापर करतील, विस्तारच्या माध्यमातून सुद्धा ते शेतकऱ्यांपर्यंत या गोष्टी पोहोचवतील. तर मी रामेती अमरावती मार्फत आपले पुनश्च एकदा धन्यवाद मानते आणि आपलं पहिलं सत्र संपवते. धन्यवाद सर, धन्यवाद कदम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद.